स्पर्धा असतात त्या नवीन खेळाडूंसाठी चांगलं व्यासपीठ असतं. नवीन खेळाडूंना पुढे येण्यासाठी, प्रकाश झोतामध्ये येण्यासाठी या स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या असतात. अगदी पुण्यातल्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे तालुका लेवलवरती अनेक ठिकाणी प्रीमियर लीग होत आहेत. अलीकडं आपण बघतो की जुन्नर प्रीमियर लीग, नंतर आंबेगाव प्रीमियर लीग सुरू आहे, बारामती प्रीमियर लीग देखील आता सुरू होते एक दोन तीन पुढच्या आठवड्यामध्ये. दौंड प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहिली, शिरूर प्रीमियर लीग स्पर्धा होते, राजगुरू प्रीमियर लीग स्पर्धा होते, इकडे मावळ भोर वेल्ला प्रीमियर लीग स्पर्धा होते, पुरंदर प्रीमियर लीग तर वर्षातून 10 होतात. अशा अनेक स्पर्धा पुण्यातल्या ग्रामीण भागामध्ये होतात आणि त्यामुळं काय होतं की इथे NB ट्रॉफीमध्ये देखील चांगले खेळाडू प्राप्त झालेत. संघ मालकांना, संघनायकांना सुद्धा लक्षात आलं की अरे नाही, इथं हा चांगला खेळाडू तो आपल्या संघामध्ये असावा म्हणून नवीन खेळाडूंसाठी सुद्धा मी बघितलं की खूप चुरशीनं बोली लावल्या जात होत्या. सगळ्या मालकांनी खूप चांगला अभ्यास करून टीम सिलेक्ट केल्यात आणि इथे खेळताना तुम्ही बघितलं, काल देखील आपण पाहत होतो की मॅच सुरू होत असताना प्रत्यक्षात कागदावरची ताकद काही वेगळी होती, पण मैदानामध्ये आल्यानंतर मात्र खूप कमाल बघायला मिळाली. ताकदवान संघ जे कागदावर होते त्यांना परफॉर्मन्स झाला नाही, त्यांना मात्र थोडंसं मागे राहावं लागलं आणि काही खेळाडूंनी अनपेक्षित चांगला परफॉर्मन्स करत उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. हे का घडतं तर टीम बॅलन्स आहे. टीममध्ये जर कुठेतरी कमी जास्त असतं किंवा तर अशा गोष्टी दिसल्या नसत्या, जर टीम बॅलन्स आहे तर खूप चांगलं क्रिकेट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. आज देखील आपल्या समवेत दोन टीम्स आपण बघतो, श्रीतेज 11 विरुद्ध तर श्रीतेज 11 विरुद्ध नियाजी ओरियर्स या दोन संघामध्ये मॅच आहे. राहुल सातवचा पहिला चेंडू, नियाजी ओरियर्स संघ मालक नदीमभाई नियाजी, टेनिस क्रिकेटच्या प्रति मोठी रुची ठेवणारे हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे नदीमभाईच्या माध्यमातून आपण बघतो अनेक मोठमोठ्या कॉर्पोरेट टूर्नामेंटमध्ये देखील टीम्स असतात. टेनिस क्रिकेटला ते खूप चांगल्या प्रकारे खेळाडूंना प्रोत्साहन देतात. या ठिकाणी नदीम वॉरियर्स त्यांची टीम मैदानामध्ये आपण बघू शकतो. स्क्वेअर लेगला फटका, तिथे एक क्षेत्ररक्षक अडवतोय चेंडू, एक धाव, धावफलकाला होईल सुरुवात. श्रीतेज 11 महेश शिंदे पुण्यातला हा नामांकित खेळाडू आहे, डावखुऱ्या हातानं खेळतो, निश्चित सगळे फटके त्याच्या भात्यामध्ये आहे, त्याचा भाता नेहमीच फटक्यांनी भरलेला असतो. आज महेश शिंदे सलामीला येतोय. श्रीतेज वॉरियर्स कडून सलामी देतोय. दुसऱ्या बाजूला अरिफला आपण पाहिलं, ज्याने एक सिंगल घेतली आणि धावफलक पुढे घेऊन गेलेला आहे. तर श्रीतेज 11 संघ मालक, याचबरोबर एक चांगला फटका सची इथे. महेश शिंदे ॲज एक्सपेक्टेड ॲज ऑलवेज, जो एक चांगला स्ट्रायकर आहे आणि त्या स्ट्रायकरने मात्र आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला पाहिलं, ओळखलं आणि ऑन साईडला हुक करताना हा बॉल पाठवलाय सीमा रेषापार, मिळतोय या पहिल्या षटकार हा पहिला विला चौकार. थँक्यू. एक चांगला चौकार बाहेर पडतोय तो महेश शिंदेच्या बॅटमधून. खरं तर महेश शिंदेकडून सुरुवात कशी अपेक्षित होती, अगदी त्यानं त्यांच्या अपेक्षेची पूर्तता केली असं मी म्हणेल. स्क्वेअर लेगला खूप सुंदर सुंदर फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाले. राहुल सातव उजव्या हाताने ओर द विकेट, फुलर लेनचा चेंडू, यास महेश या फटक्यांसाठी ओळखला जातो, कव्हर ड्राईव्ह अत्यंत देखणा, 4 रन. बॉलचं मेरिट ओळखून कसं खेळायचं त्याचं प्रात्यक्षिक मैदानात पाहायला मिळतं. बघा खूप चांगल्या पद्धतीने ओव्हर पिच बॉल होता ऑफसाईडच्या बाहेरचा, थोडंसं एलिव्हेशन मिळालं आणि कव्हर रिजन क्लिअर करताना हा बॉल जातोय सीमा पार आणि या षटकातला दुसरा चौकार, धावसंख्या 9. निश्चित सर्कलच्या डोक्यावरून चेंडू खेळायचा असेल तर तुम्हाला चेंडू एलिव्हेट करावाच लागतो, हवेमध्ये थोडासा खेळावा लागतो, तो इथे यशस्वी ठरला महेश. राहुलचा चेंडू आखूड टप्प्याचा उजव्याच्या बाहेर, अप्पर कट चेंडू, डीप कव्हर पॉइंट सीमा रेषा फोडली, पुन्हा 4. लगातारचे 3 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. यावेळेस काय केलं, बॅकफूटला खूप चांगलं बॅलन्स करून बॉलला येऊ दिलं आणि शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला, अपर कट ऍट हिज बेस्ट, बॉलला मात्र बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या बिनबाद 13, श्रीतेज 11.
राहुल सातवनं तीन वेगवेगळे बॉल ट्राय केले. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा थोडासा आतमध्ये आणला, बरोबर पोझिशन बनून स्क्वेअर लेगला खेळला, लॉंग लेगला खेळला. त्यानंतरचा जो पुढे टाकला होता स्लॉटमध्ये चेंडू, कव्हरला अत्यंत सुंदर फटका खेळला आणि त्यानंतरचा अप्पर कट. खरं तर तीन वेगवेगळ्या बॉलवरती तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन चौकार महेश शिंदे. मी सांगितलं त्याच्या पोतडीमध्ये किंवा त्याच्या भात्यामध्ये अनेक फटके आहेत आणि त्याचा सुंदर वापर करत असताना यावेळेस लॉफ्ट केला चेंडूला. निश्चित प्रकारे थोडा बचावात्मक खेळला गरज होती इथे खरं तर, कारण तुम्ही वाऱ्यावरती स्वार होऊ शकत नाही. वाऱ्यावरती तुम्ही स्वार झालात तर कधीकधी आपण पाहतो की ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. आणि महेश शिंदेला हे माहिती आहे ही 8 षटकांची मॅच आहे, तुम्हाला डोकं शांत ठेवूनच खेळायचं आहे आणि त्यामुळे चेंडूच्या मेरिटला तो महत्त्व देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण स्क्रीनवरती बघतोय. निलेशदादा भिंताडे यांच्यासारखे क्रिकेट प्रेमी असल्यावर ग्रामीण भागातील खेळाडू नक्कीच खूप नाव करतील. अजय थोरात यांची कॉमेंट येते यूट्यूबवरून आणि आपण बघतोय एक सुंदर स्पर्धा, एक देखणी स्पर्धा अर्थात NB ट्रॉफी पुणे. 14 धावा एक चांगली सुरुवात मिळते श्रीतेज 11 या संघाला. नाणेफेक जरी पराभूत झालेत तरी सुद्धा काय झालं, माझ्याकडे कॉपीबुक स्टाईल फलंदाजी आहे ती कुठेतरी पाहायला मिळाली महेश शिंदेची. आणि महेश शिंदे एक विक्रमवीर आहे, गेल्या कित्येक वर्षांपासून त्याचे वेगवेगळे विक्रम तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये पाहिलेले आहेत आणि आता एका पुण्यातल्या नामांकित स्पर्धेमध्ये जेव्हा खेळतोय आणि पुण्यातल्या नामांकित स्पर्धेत खेळताना मात्र तसाच प्रतिभावंत खेळ माझ्या वतीनं माझ्या संघाला मिळावा त्याच आशेने महेश शिंदे आत आले आणि पहिल्या षटकामध्ये नाबाद 14 धावा श्रीतेज 11 एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. आणि ही सुरुवात जर आपण पाहिली तर 8 षटकांपर्यंत 80 ते 90 धावांपर्यंत मजल जाऊ शकते. पण आता पाहूया कुठलं गोलंदाजीचं अस्त्र वापरलं जाते नियाझी वॉरियरच्या संघाकडून. महेश शिंदेचा पहिल्या षटकामध्ये व्हेरी टॅलेंटिंग सेन्सिबल क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये प्रत्येक चेंडू त्यानं व्यवस्थित कनेक्ट केला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट कनेक्ट केला आणि संघाचा स्कोअर देखील श्रीतेज 11 14 धावसंख्येवरती पोहोचवलेला आहे. नियाझी वॉरियर्स विरुद्ध श्रीतेज 11, सचिन भाऊ तापकीर श्रीतेज 11 संघ मालक आहेत. राजेश पवारच्या हातामध्ये त्यांनी नेतृत्व सोपवले, संघाची कमान संघाचं सुकाणू सोपवलंय आणि एक चांगली टीम त्यांनी बांधणी केलेली आहे. टेनिस क्रिकेटविषयी निश्चित सचिन भाऊ तापकीर यांचं देखील मोठं योगदान आहे आणि त्यामुळंच NB ट्रॉफीच्या निमित्तानं त्यांची टीम आपल्याला स्पर्धेमध्ये बघायला मिळते. ओहो हो हो, महेश इज द मॅन ऑन फायर, आग लावतो महेश यावेळेस. काय सुंदर इथे चेंडूला हवेमध्ये लिफ्ट केलं, षटकार. अनस्टॉपेबल, ट्रूली अनस्टॉपेबल महेश शिंदे. आता पहिल्या षटकामध्ये ग्राउंड स्ट्रोक्स मी पाहिले आणि आता या षटकामध्ये एरियल रूट बॉलला केले फोर्स ऑन साईडला काऊ कॉर्नर मिड विकेट क्लिअर करताना हा गगनचुंबी षटकार आणि धावसंख्या वेग पकडते पोचते 20 वर. खरं तर स्लॉक स्वीपचा अत्यंत सुंदर नमुना मैदानामध्ये दाखवला महेश शिंदेनं. आपण बघतो की स्लॉक करताना डावा पाय फलंदाज कधी डावखुरा फलंदाज असेल तर उजवा पाय पुढे टाकतो, डावा गुडघा टेकवतो आणि मग चेंडू खेळतो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. परंतु इथे जवळपास त्याने कुठेही गुडघा टेकवला नाही, थोडासा पाय पुढे टाकला आणि उभ्या स्लॉक केलं चेंडूला. हे स्किल आहे, खरं तर खेळाडूंचं स्किल आहे आणि ज्यावेळेस टेनिस क्रिकेटचा थोडासा बाऊंस जास्त असतो त्यामुळे तुम्ही गुडघा टेकवण्याची मला तर वाटते काही आवश्यकता नाही आहे. इथे परफेक्ट शॉट क्लिअर करत असताना परत एकदा सेकंड शॉट, इथे शॉर्ट आर्म पुल बॉटम हँडचा वापर केला आणि काय सुंदर नजाकतदार फटका. पुन्हा एकदा 6 धावा. छोटी मोठी तर सर्व घेतात, आपण तर मात्र गगन भरारी घ्यायची त्याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये. बघा खूप चांगल्या पद्धतीने ऑफस्टंपच्या पलीकडे येऊन ऑन साईडला हा फोर्स केलेला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि बॉल जातो काऊ कॉर्नर क्लिअर करताना सीमारेषाबाद थेट tennisicket.in सुमित तिवारी यांच्या हातात विसावलेला हा उत्तुंग षटकार धावसंख्या 26. म्हणजे आपले कॅमेरामन जे आहेत ते फक्त कॅमेरामन नाही ते चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. ओहो हो हो, यस यस यस, चांगला फलंदाज, यापेक्षा वेगळा भाद होऊ शकत नाही. तिथे चांगलाच एफर्टची गरज होती, यष्टीरक्षकाचं काम अत्यंत सुरेख. पहिला धक्का खूप चांगल्या पद्धतीने बॉलला बाउन्स मिळाला. जसं आपण गेल्या 3 दिवसापासून पाहतोय ही खेळपट्टी कधी कधी गोलंदाजांना सहकार्य करते. भले आपण बिग स्कोर्स पाहिले 8 षटकांमध्ये पण काही गोलंदाज आहेत जे खांद्याचा एक खूप चांगला परिपक्व वापर करतात आणि तोच परिपक्व वापर
या ठिकाणी गोलंदाजाचा पाहायला मिळाला आणि त्याच बाउन्सरच्यामुळे महेश शिंदे या फलंदाजाला बाद व्हावं लागलं. आक्रमकताच त्याने दाखवण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलपासून केला होता, त्याचमुळे हा बॉल मात्र ऑनसाईडला हुक करण्याचा प्रयत्न टॉपेज घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय आणि श्रीतेज इलेव्हन या संघाला महत्वपूर्ण पहिला धक्का बसतोय. महेश शिंदे यांनी खेळताना 7 बॉल्समध्ये 25 धावांचं योगदान दिलं आणि त्याने एक चांगली सुरुवात करून दिली श्रीतेज इलेव्हन संघाला. निश्चित जबरदस्त स्टार्ट, ब्युटिफुल स्टार्ट हियर. 19 धावफलकावरती आहे, 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि जो धोकादायक ठरत होता खरं तर सातत्यानं अगदी सफाईदार फलंदाजी करत. तुम्ही त्याने पहिले 3 शॉट खेळले, 3 चौकार, त्यानंतर जो डिफेन्स केला, त्यानंतर 2 षटकार खेळले, असं वाटलं नाही की महेश शिंदेच्या मनामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम आहे किंवा तो डबल माइंडेड आहे किंवा त्याला बॉल व्यवस्थित सेट होत नाही, बॉलशी खेळताना त्याला अडचण येतात. बिलकुल नाही, तो ज्या कॉन्फिडन्सने खेळत होता असं वाटत होतं की तो निश्चित मोठा स्कोर उभा करू शकतो. मात्र एक उसळी घेणारा चेंडू बाहेर चिकळ घेऊन गेला आणि महेश शिंदेचा डाव आटोपला. चांगली सुरुवात महेश शिंदेकडून. यावेळेस डावेष्टीवर टाकलेला हा चेंडू खरं तर नटराज स्टाईल खेळला, उजवा पाय उंच करून डावखोऱ्या हाताचा फलंदाजाने चेंडूला स्क्वेअर लेगला राहुल सातवकडे. 1 धाव आणि धावफलकावरती पुढे स्कोअर 27 धावा. 27 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, सेकंड ओव्हर इज प्रोग्रेस नाऊ. नियाझी वॉरियर्स वर्सेस श्रीतेज इलेव्हन. प्रथम फलंदाजी करत असताना मैदानामध्ये अंकुश लोहार आणि अरिफ संगम ही जोडी मैदानामध्ये. सलामीला दाखल झालेला अरिफ संगम, तर तिसऱ्या क्रमांकावरती अंकुश लोहार ऑन नॉन स्ट्राईक. डावखुऱ्या हाताचा फलंदाज बाद झाल्यानंतर डावखुऱ्या हाताचा फलंदाजच मैदानामध्ये येतोय. एक किस्सा मी निश्चित प्रकारे तुम्हाला सांगेल. ज्यावेळेस श्रीलंकेविरुद्ध आपण अंतिम सामना खेळत होतो आणि आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला की स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त अनुभवी खेळाडू होता, म्हणजे चांगला परफॉर्मन्स दिला होता तो युवराज सिंगने दिला होता आणि त्या मॅचमध्ये महेंद्रसिंह धोनी युवराज सिंगच्या पुढे आला. का आला? चेंडू आकाशामध्ये, इथे मात्र अरिफला जीवदान मिळेल. 1 धाव प्राप्त होऊ शकेल, मात्र यष्टीरक्षकाने या अगोदर महेशला जो ट्राय केला होता तसाच वरून जातो, मात्र त्याचा प्रयत्न फसला. बघू शकतो आपण टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला चेंडू, इथे हुक करायचं होतं मात्र पोझिशन नव्हती फलंदाजाची. बाहेरची कट घेतल्यानंतर यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून अलगच चेंडू शॉर्ट फाईन लेगला, तिथे मिळत आहेत 1 धाव. त्या फलकावरती 28 धावा. आपण चर्चा करत होतो की तिथं असं झालं की आपणही संभ्रमात पडलो की युवराज सिंग इतका चांगला फॉर्ममध्ये आहे, मग महेंद्रसिंह धोनी का पुढे आला. मात्र त्याच्या पाठीमागचं कारण वेगळं होतं. इथे डावखुऱ्या हाताचा फलंदाज फ्लिक केला चेंडूला मिडविकेटला. क्षेत्ररक्षक तिथे, ओहो, आता काय घडेल? इथे बाद होईल आरिफ आणि धक्का बसेल तो दुसरा. काही एक गरज नसताना मात्र या ठिकाणी ती कॉलिंग जी खूप महत्वाची आहे. फलंदाजी करताना मात्र हे तंत्र तुम्ही विकसित करायला हवं की आपण खेळताना आपला सहखेळाडू आपली साथ देतोय की नाही ते ओळखणं गरजेचं आहे. कारण काही एक कॉल नव्हता नॉनस्ट्राईक एंडच्या फलंदाजाचा, मात्र कुठेतरी धाव घेण्याचा अट्टाहास बांधला होता आणि त्याचमुळे फलंदाज बाद झालेला आहे. तो म्हणजेच मिस्टर अरिफ संगम, ज्याने 2 धावा केलेल्या निगडीचे फलंदाज आहेत. म्हणून क्रिकेटमध्ये नरेश सर तुम्ही देखील कित्येक वेळा पाहिलं असेल की कुठेतरी भान नसते फलंदाजांना आणि भान जर तुमचं हरपलं तर हा धोका नेहमीच पत्करावा लागतो. आपण बघतोय संघनायक मैदानामध्ये दाखल होतोय राजेश पवार. भोसरी परिसरातून बिलॉंग करतो, भोसरी चिखली परिसरातून येतो राजेश पवार. गेल्या काही वर्षांमध्ये राजेश पवारनी कन्सिस्टन्सी क्रिकेटमध्ये दिलेली आहे, सातत्यानं चांगला परफॉर्मन्स दिला आपल्या संघांसाठी आणि त्यामुळंच इथे सचिनभाऊ तापकीर यांनी राजेश पवारकडं आपल्या संघाचं सुकाणू सोपवलेलं आहे. तर इथे आपण परत एकदा बघू शकतो महेश शिंदेची फलंदाजी. वाह वाह, काय सुंदर शॉट आहे. दुसरा फटका त्याने एक्स्ट्रा कव्हरला, कव्हर ड्राईव्ह केला. त्यानंतर तिसरा शॉट आपण पाहिला, त्यानं जो स्क्वेअर कट केला, थोडासा अप्पर कट होता हा, सुंदर चौकार. आणि पुढे जात असताना त्यानं ज्या प्रकारचे षटकार ठोकले, निश्चित 2 षटकार, एकदम पॉवरफुल शॉट होते ते, डोळे दिपवणारे हे फटके होते. आणि एक आमच्या कॅमेरामनने घेतलेला झेल देखील आपण पाहिला आणि अशा प्रकारे तो बाद झाला. खरं तर मी टेनिस क्रिकेट .in चे कोऑर्डिनेटर अर्थात CEO संतोष नाणेकर सरांचं मनापासून कौतुक करतो की एखादी इनिंग्स, चांगली इनिंग्स आल्यानंतर त्या इनिंग्सचे हायलाईट मॅचच्या दरम्यान लगेच दाखवणं हे सोपं काम. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघत असतो, तिथे खूप मॅन पॉवर असते, खूप सॉफ्टवेअर्स असतात, तिथे या गोष्टी करणं शक्य आहे. पण इथे ही अवघड गोष्ट संतोष नाणेकर आपल्यासमोर अत्यंत सुंदरपणे आणतायत. याबरोबरच खोलवर टप्प्याचा चेंडू, वा
काय एफर्ट आहे इथे, मात्र थोडासा मागे राहिला तो, चेंडूची गती थोडी जास्त होती, डाईव थोडी उशिराने त्याने क्लिअर केली. एक धाव इथे प्राप्त होईल आणि धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत त्या. 30 धावा, षटक क्रमांक 33 सुरू झालेला आहे 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे बघितलं आपण हा चेंडू जो खोलवर टप्प्याचा होता, उजव्याच्या थोडासा बाहेर, गोलंदाजाचा हा एफर्ट्स देखील बघितला, त्याने खूप प्रयत्न केले मात्र एक धाव तो रोखू शकलेला नाही आहे. तर बघा धावफलकावरती असतील 30 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये श्रीतेज 11 तिसरं षटक सुरू होत असताना. विराट कोहली पॅव्हिलियन अर्थात एम एस धोनी पॅव्हिलियन एंडच्या बाजूने गोलंदाजी आपण बघू शकतो. फील्ड सेटिंग जर बघितली तर रिस्ट्रिक्शन संपलेलं आहे, त्यामुळे 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला ऑन साईडवरती आहे. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग लेग असे 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहे. 5वा क्षेत्ररक्षक जो आहे तो डीप थर्ड मॅन सीमारेषा कवर करतोय, मात्र लॉंग ऑफ किंवा एक्स्ट्रा कवर कवर पॉईंट हे रिजन बिलकुल खाली आहे. तर पाहायचे पुन्हा एकदा चेंडू हलकासा लॉफ केला, फ्लिक्सचा हा फटका शानदार, थ्रो मात्र मजबूत आहे. इथे पुन्हा एकदा ताळमेळ संपला आणि दुसरा फलंदाज होईल धावबाद. इथे संघनायक कोसळला, ठरतोय धावबादचा शिकार. दूध उतू गेल्यानंतर शोक करण्यात काही अर्थ नाहीये, तेच कुठेतरी आता राजेश पवार यांच्याबद्दल सांगावंसं वाटतंय. कारण या अगोदरचा एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालेला असताना मात्र आता कुठलीच घाई गडबड करण्याची गरज नव्हती असं मला वैयक्तिक वाटते. आणि संघनायक असताना त्यांचं खेळपट्टीवर राहणं हे खूप जास्त गरजेचं होतं, पण मात्र तसं नियतीला मान्य नव्हतं तसं राजेश पवार त्यामुळे मात्र हा तिसरा धक्का बघा आपण पाहू शकतो. हलक्या त्याने फ्लिक करण्याचा प्रयत्न, टॉपेज घेऊन बॉल मात्र जातो मिड ऑन रिजन मध्ये, फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्वतः बॉल पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत एक धाव तर कम्प्लीट झाली, थोडंसं फंबल झालं, 2 क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आले होते, पण मात्र त्या काळामध्ये मात्र तू मिमी करता करता धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि राजेश पवार यांना धावचीच्या स्वरूपात बाद होऊन परतावं लागलं. 3 गडी बाद 31 धावा श्रीतेज 11 ही अवस्था तुम्हाला पाहायला मिळते. 2 षटक फेकून झालेत आणि 3रा षटकातले 2 बॉल्स फेकून झालेले आहेत. नरी सर रणजित फराटेचा थ्रो आपण पाहिला इथे, काय सुंदर थ्रो होता. खर तर दोघांचं ताळमेळ संपलं होतं, दोघं एकाच बाजूला होते आणि त्यामुळंच दोन मनीष माझ्या समोर समेत आपण जोडल्या. तर एक प्रश्न तयार होतो, ज्यावेळेस अशा प्रीमियर लीग्स असतात आणि वेगवेगळ्या तालुक्यातून खेळाडू तुम्ही टीममध्ये घेता, कॉम्बिनेशन लगेच होणं शक्य नाहीये आणि त्यामुळंच अशा प्रकारचे रनआउट्स आपल्याला बघायला मिळतात आणि या क्रिकेटमध्ये कॉम्बिनेशन अत्यंत महत्त्वाचं असतं. इथे मात्र खराब चेंडू आहे. मी अनेक वेळा अनेक खेळाडूंचे काही स्टेटमेंट वाचलेले आहेत की ते म्हणतात की आम्ही गप्पा मारत असतो किंवा एकमेकांशी चर्चा करत असतो वगैरे, बोलत असतो काय होते तुमची, कोणाची हेड पोझिशन काय आहे, तुमचा पाय कुठे जातोय, काय होतोय, बॉल कुठे असतो, तर या संदर्भातली काही चर्चा होत असते. किंवा प्लॅन करतात खेळाडू फलंदाज खेळत असताना की या गोलंदाजाला कसं खेळायचं, त्या गोलंदाजाला कसं खेळायचं, पुढच्या 5 ओव्हरमध्ये आपण काय करणार आहोत, त्या 5 ओव्हरमध्ये काय करणार आहोत, तर या सगळ्या गोष्टी चर्चा होतात. हे महत्त्वाचं आहे, ज्यावेळेस तुमचं कॉम्बिनेशन बनतं, एकमेकांचा समन्वय बनतो, त्यावेळेस तुम्ही एक चांगली भागीदारी तयार करू शकता आणि क्रिकेटमध्ये पार्टनरशिपला अत्यंत चांगलं महत्त्व आहे. जर अशा प्रकारे रनआउट होऊन पार्टनरशिप ब्रेक होत असतील तर त्या मॅचसाठी ते कधीही चांगलं नाही. विशेष म्हणजे राजेश पवारसारखा संघनायक धावबादचा शिकार होतोय, ही मात्र श्रीतेजसाठी अत्यंत अडचणीची गोष्ट आहे. बघू शकतो नवीन फलंदाज अजय साळुंखे मैदानामध्ये दाखल झालेला आहे. अंकुश लोहार डावखुऱ्या हाताचा फलंदाज, इथे चेंडू आकाशामध्ये आणि अंकुश लोहार सुद्धा बाद. 3-4 गडी बाद 33 तिसऱ्या षटकामध्ये अब्दुल अन्सारीनं पूर्ण क्लॅश केली इनिंग. पहिला फलंदाज पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी ती माहिती जे आताच आमच्याशी जुडले गेलेले आहेत. प्रथम पंच फलंदाज झाला तो महेश शिंदे, यांनी सुरुवात गाजवली आणि एक आकर्षक स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. चौकार आणि षटकारांची सरबत्ती आपण पाहिली, पण त्यानंतर कुठल्याच फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. सुरुवात चांगली होऊनही कुठेतरी श्रीतेज 11 संघ बॅकफुटला ढकलला गेलेला आहे, कारण महेश शिंदे नंतर जे फलंदाज आलेले आहेत त्यांना मात्र कुठेतरी तो वेळ घालवता आला नाहीये आणि त्याचमुळे कुठेतरी आता उचलबांगडी केलेली आहे का नियाजी वॉरियर्स या संघाने असं पाहायला मिळते. 4 गडीबाद 33 धावा, सुरुवात चांगली होऊनही मध्यांतर थोडंसं बिकट चाललेलं आहे श्रीतेज 11 संघाचं. आता खरं तर कॉमेंटेटरवरती सुद्धा रिस्ट्रिक्शन आहे खूप, कारण इथे काय चाललेलं आहे ते आम्ही डायरेक्ट प्लॅन उघड नाही करू शकत. कॉमेंटेटर्सला खूप बोलता येऊ शकतं या कंडिशनवरती, पण ज्यावेळेस आम्ही ऑनलाईन असतो, ज्यावेळेस प्रेक्षकांसमोर खेळाडूंसमोर आमचा आवाज पोहोचत असतो, त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी आम्हाला थांबाव्या लागतात.
आज आपण या मॅचमध्ये बघतोय की 8 ओव्हरची मॅच आहे. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटर्सला 6 ओव्हर 4 ओव्हर 3 ओव्हर खेळाव्या लागतात, 8 ओव्हरचे फारसा अनुभव नसतो. त्यामुळं एक प्लॅन असतो, तुमची 6 ओव्हरची मॅच आहे तर तिथं वेगळा प्लॅन असतो, तुमची 8 ओव्हरची मॅच आहे तर तिथं वेगळा प्लॅन तुम्हाला घेऊन यावा लागेल. तुम्ही जर 6 ओव्हरच्या मॅचसाठी तोच प्लॅन वापरत असाल तर तो प्लॅन इथे काम करणार नाही आहे. चांगली सुरुवात झाली होती, महेश शिंदेने खूप चांगले परफेक्ट मिडल ऑफ द बॅट खेळत होते, पण एक बॉल असा होता की तो फटक्याची निवड करू शकला नाही. आणि कोणताच फलंदाज असा नाही की तो प्रत्येक बॉल मिडल ऑफ द बॅट करेल, पण त्याला समजलं पाहिजे की मला कोणता बॉल खेळायचा आहे, कोणता सोडून द्यायचा आहे, कोणावरची स्ट्रोक खेळायचा आहे, कोणता बॉल डिफेन्स करायचा आहे. जर ही निवड चुकली तर पुढे जाऊन अशा प्रकारची अवस्था येऊ शकते. तेच या मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळाले. महेश शिंदेचा निर्णय, तो फटका खेळण्याचा निर्णय चुकला म्हणेल मी, कारण त्याने काही वेळ खेळपट्टीवरती राहणं अजून महत्त्वाचं होतं. तो एक आपण म्हणतो लंबी रेस का घोडा आहे. चांगल्या मॅचमध्ये महेश शिंदेचा खेळ मी नेहमी बहरलेला बघितलेला आहे. आज तो बाद झाला, त्याने त्याचं काम केलं, पॉवरप्लेमध्ये खूप सुंदर खेळला, पण त्यानंतर मात्र फलंदाज ज्या प्रकारे बाद झालेत, श्रीतेजचा संघ तुम्ही बघताय अडचणीत म्हणता येणार नाही, मात्र 4 फलंदाज बाद झालेत. पुढच्या 5 षटकं अजून धावफलकावरती 34 धावा आहेत. एनबी ट्रॉफीच्या मध्ये एनबी ट्रॉफीच्या माध्यमातून आज पुण्याला नवीन खेळाडू भविष्य काळात मिळतील. अनुभवी प्लेयर्स बरोबर खेळून त्यांचा अनुभव सुद्धा वाढेल. सीझन 2 साठी ऍडव्हान शुभेच्छा. यू गो एक चांगल्या कॉमेंट्स येतात आणि प्रेक्षक सुद्धा किती विचार करतात प्रगल्भपणे. आपल्या लक्षात येईल की एक चांगली गोष्ट आहे, खरं तर नवीन खेळाडूंना चांगल्या खेळाडूंबरोबर ड्रेसिंग रूम शेअर करायला मिळते ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट या निमित्तानं, कारण ते खेळाडू कसे चालतात, कसे बोलतात, काय करतात हे समजतं खरं तर. आणि त्यामुळंच तिथेच संस्कार घडतात, क्रिकेटचे चांगले संस्कार घडतात, आणि पुढे जाऊन ते खेळाडू देखील चांगला परफॉर्मन्स देऊ शकतात, चांगला अनुभव त्यांना तिथे मिळतो. अशा टूर्नामेंट व्हायला पाहिजेत आणि त्यामुळंच प्रेक्षक अगदी ऍडव्हान्समध्ये शुभेच्छा देतात. मला वाटतं निलेश दादांच्या समोरची जबाबदारी वाढलेली आहे. खूप चांगला फटका, गॅप होता तिथे एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक तिथे एजाज पोहोचेल, तोपर्यंत एक धाव केवळ प्राप्त होऊ शकेल. आणि धावफलकावरती माफ करा 2 धावा, धावफलकावरती 37 धावा. तर मनीष सर एक किस्सा मगाशी सर राहून गेला, खरं तर लेफ्ट हँडेड बॅट्समन बाद झाल्यानंतर लेफ्ट हँडेडच आत आला होता म्हणून मला ती गोष्ट आठवली खरं तर. कारण फायनलमध्ये काय झालं होतं, श्रीलंकेविरुद्ध आपण खेळत होतो आणि सचिन तेंडुलकरने असं सांगून ठेवलं होतं की महेंद्रसिंह धोनीला सांगितलं होतं की काय करायचं, ज्यावेळेस लेफ्ट हँडेड आउट होईल लेफ्ट हँडेड आतमध्ये जाईल, राईट हँडेड बाद होईल तर राईट हँडेडच आतमध्ये जाईल. आणि म्हणून मग तिथे महेंद्रसिंह धोनी पुढे प्रमोट झाला आणि पुढे खेळला. नंतर काय इनिंग खेळली त्याने, शेवटच्या बॉलचा षटकार देखील आपल्याला आठवतोय. पण युवराज सिंग मागे राहिला, याचं थोडंसं प्रेक्षकांना चाहत्यांना सुद्धा त्या काळात त्यावेळेस असं वाईट वाटलं की युवराज सिंगने पुढे यायला पाहिजे होतं, पण तो टीमचा भाग होता, मॅनेजमेंटचा भाग होता, प्लॅनचा भाग होता आणि ते महत्त्वाचं असतं. आणि तेंडुलकर जर असं सांगत असेल तर महेंद्रसिंह धोनी नाकारू शकत नाही. तर असे काही प्लॅन्स असतात, तिथे लेफ्ट हँडेड आल्यानंतर बाद झाल्यानंतर परत लेफ्ट हँडेड आला होता आणि तोही खरं तर बाद झाला. लोहार, अंकुश लोहार आपण बघू शकतो इथे. राहुल सातवच्या हातामध्ये चेंडू हलकासा ड्राईव्ह केला, इथे परफेक्ट शॉट नव्हता मात्र एक धाव प्राप्त करून जाईल. आणि धावफलकावरती 4th षटक सुरू असताना आपण बघू शकतो 39. धीरजच्या हातामध्ये चेंडू, टीव्ही रिप्लेमध्ये बघू शकतो आपण, हा फटका टप्पा पटल्याने थोडासा बाहेर निघाला होता आणि खूप शानदार व्हीमध्ये खेळला हा चेंडू, जागा बनवली होती मात्र राहुल सातव क्षेत्रक्षण तिथे होता. यावेळेस साखूट टप्प्याचा चेंडू पूल केला, गॅप तिथे होता, परफेक्ट गॅप इथे मिळाला आहे, मिड विकेटला चेंडू सीमारेषा पार, मिळतात 4. खूप वेळानंतर मात्र हा चौकार आलेला आहे आणि या चौकाराने कदाचित जो गमावलेला आत्मविश्वास आहे तो कमवला जाईल श्रीतेज इलेव्हन या संघाकडून. कारण सुरुवात एक आक्रमक स्ट्रोक्सनी झाली होती, मध्यंतर विकेट पाहायला मिळालं, पण त्यानंतर हा बघा खूप चांगल्या पद्धतीने आडव्या पेटीने हा क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला आणि मिड विकेट काऊ कोर्नर क्लिअर करताना इन टू द गॅप बॉल सीमा पार, मिळतील 4 चौकार. त्याने बघितलं होतं अगोदर की 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे मिडविकेटला, त्यामुळं तिथे वसीम आहे, तर त्याच्या बाजूनं चेंडू जर केला तर स्क्वेअर लेग खूप मागे आहे आणि लॉंग ऑन सुद्धा खूप मागे आहे, तर अशा परिस्थितीमध्ये गॅपमध्ये 4 मिळू शकतात. या ठिकाणी खेळाडूंना सूचना आहे की बाउंड्रीच्या बाहेर गेलेला बॉल तुम्ही म्हणजे बॅरिगेटचा बाहेर गेलेला बॉल आणू नका.
बॅरिगेटच्या बाहेरचा बॉल कुणी आणू नका यावेळेस. ओहो हो, राहुल सातव देअर, मात्र ड्रॉप द कॅच आणि चेंडू सीमारेषा पार, षटकार. खूप कठीण असते, तुम्हाला वाटते सोपं तो प्रयत्न आपण प्लेमध्ये पाहिला, कारण बॉल जोर आता वेगानं राहुल सातव समोर आला होता आणि हवेचा ओक त्या दिशेने असल्या कारणाने उंच उडी मारून हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, अॅक्रोबॅटिक प्रयत्न, पण मात्र त्याला हुलकावणी देऊन बॉल जाते सीमापार. मिळतील सहा, षटकार. राहुल सातव एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू निश्चित अवघड होता पण त्याने जो प्रयत्न केला त्याच्या हातातून झेल शक्यतो सुटत नाही. असे काही क्षेत्ररक्षक आहेत जे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, आपण राहुल द्रविड बघितलं असेल, सर्वाधिक कॅचेस त्याचे आहेत. तर स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना कॅच कधी राहुल द्रविडकडं सुटत नाही. मोस्ट बँकेबल प्लेअर स्लिपमध्ये जर कोणी असेल तर कोणी राहुल द्रविडचं नाव घेईल, पण तसाच क्षेत्ररक्षक आहे राहुल सातवसुद्धा, एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याच्याकडूनही चूक झाली इथे. चार षटकांचा खेळ संपेल, धावफलकावरती 50 धावा. धीरज गच्चेचं हे षटक थोडंसं महागडं ठरलं, कारण पहिल्या 2 षटकामध्ये जो क्लॅश आला होता तो मात्र इथे रोखण्यात यश मिळालं. मनीष सर, मीरा भाईंदर, कडक कॉमेंट्री. राहुल चव्हाण यांची कॉमेंट येते, वा मजा येते खरं तर अशा अशा कॉमेंट्स प्रेक्षकांच्या आल्यानंतर. कॉमेंटेटर्सला देखील मोठा उत्साह येतो आणि खरं तर तेच महत्त्वाचं आहे, एखाद्याने प्रोत्साहन दिल्यानंतर काम करण्याची उर्मी जी वाढते आणि त्यामुळेच आम्ही प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद देतो. तर जाऊ शकतो मैदानामध्ये, इथे असतील 50 धावा. 4 षटकांचा खेळ संपला, पहिली 2 षटकं ही धावा मजबूत प्राप्त झाल्या होत्या, मध्ये 3रा षटकामध्ये थोडासा व्यत्यय आला होता, पण 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गाडी रुळावरती आलेली आणि आता स्कोअर सुरू झालेला आहे. रवींद्र फलंदाज ज्याने 1 चौकार षटकार खेचला. ओहो हो, इथे मात्र यष्टी उद्ध्वस्त होईल आणि यस फलंदाज बाद होतोय, धक्का बसेल तो 5वा. पाच फलंदाज बाद झालेले आहेत, म्हणजेच नरेश सरांनी खूप चांगले उल्लेख या पहिल्या 4 षटकांमध्ये समोर आणले. त्या अगोदर आपण रिप्ले पाहूया. बघा, थोडासा क्रॉस आम हा बॉल होता आणि यष्टर बाजून आदळला, काही वेळ समर्मात फलंदाज पाहायला मिळाला, पण बेल्स डाऊन झाला म्हणजे नियमांच्या अंतर्गत फलंदाज बाद आहे आणि हा 5वा धक्का 50 धावा. खूप चांगला उल्लेख तुम्ही केला की सुरुवात चांगली, मध्यंतर थोडेसे हलका वेग आताना पाहायला मिळाले, पण त्यानंतर 4थ्या षटकात देखील धावा आल्यात आणि क्षितेज 11 या संघाची गाडी रुळावर आले. जर आपण खेळपट्टी पाहिली तर नरेश सर, कुठेतरी ग्रासी पिच आहे, पण ग्रासी पिच असताना सुद्धा बॅटर्सला ऍडव्हान्टेज मिळतोय. काही अंशी गोलंदाज खांद्याचा वापर करताना तो बाउन्सर्स जो एक नॅचरल आहे या खेळपट्टीवर खेळण्यासाठी, तुम्हाला फलंदाजाला अडवण्यासाठी त्याचा पुरेपूर वापर करताना सुद्धा पाहायला मिळाले. पण अब्दुल अन्सारी या गोलंदाजाचं कौतुक का करावं असं वाटते, कारण त्याने आतापर्यंत 7 बॉल्स या डावात हाताळलेले आहेत आणि 6 धावा खर्च करताना 2 विकेट्स मिळवल्यात आणि ते खूप महत्वाचं होतं आणि क्षितिज 11 संघाला अडवण्यासाठी कुठेतरी पूरक ठरलाय अब्दुल अन्सारी. आणि पाहूया अजूनही त्याच्याकडे 5 बॉल शिल्लक आहेत या डावात हाताळण्यासाठी. नवीन फलंदाज तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल, अनुराग मोहिते आणि अजय साळुंके साथ देतोय 5 धावांवर, तो खेळतोय. अजूनही त्याच्या वतीनं तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक झाले नाही आहेत, स्ट्राईक रेट 100% आहे, पण जेव्हा आपण एक प्रोफेशनल क्रिकेट खेळत असतो स्ट्राईक रेट तुम्हाला 150 ते 200 दरम्यान ठेवायचा असतो. नेक्स्ट बॉल फुलटॉस बॉल आहे, हलक्या हाताने बॉलला फक्त टर्न केलंय. बघा, एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती फुलटॉस बॉलला, पण फलंदाज तयारीत नव्हता. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळालाय, पण आता तो नकार. बघा, जीवनामध्ये नकार देखील तितकाच महत्वाचा आहे. या ठिकाणी स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने धाव घेण्यासाठी नकार दिला आणि तो स्वीकारलाय आणि त्याचमुळे बघा फक्त 1च धाव धावफलकावर पाहायला मिळते. 50 ओलांडले, 50 ओलांडून पुढचे 1 धाव देखील कंप्लीट झाले. धावसंख्या 5 गडीवर 51 प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर जवळपास 90च्या पलीकडे जाऊ शकतोय जर याच धावगतीने खेळले तर. हलक्या त्याने बॉलला बॉटमिनचा वापर करून टर्न केलाय. मैदानी फटकास, मैदानाच्या समतल हा खेळलाय मिडविकेट झोन मध्ये. क्षेत्रक्षक डीपून पुढे येईल राहुल, तोपर्यंत मिळते 1 धाव. कुठेतरी आता रणनीती बदललेली आहे फलंदाजाने, कारण त्यांना ठाऊक आहे अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे, विकेट्स आपले डाऊन झालेत, त्याचमुळे 1-2 षटकं कुठेतरी आरामात खेळून काढली तर आपण शेवटच्या 2 षटकांवर मात्र कुठेतरी अधिराज्य गाजवू शकतो या मैदानावर. त्यामुळे मात्र कुठेतरी एक सावध पवित्रा या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळालाय आणि त्यातल्या त्यात पहिल्याच बॉलवर जी विकेट आले अब्दुल अन्सारी कुठेतरी एक चांगल्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय, त्याचमुळे त्याला खेळून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हलक्या हाताने बॉलला सरळ रेषेत खेळलाय, मिडऑन क्लिअर केलाय, बॉल जाईल लॉंग ऑनला, कॅरी करतोय बॉल, तोपर्यंत फक्त 1च धाव. म्हणजे अब्दुल अन्सारी जो आहे त्या गोलंदाजाला त्या ठिकाणी बॉलर रेडी आहे
मॅच थांबवायचे प्लीज अंपायर. राहुल गिरे, मी दिलगिरी व्यक्त करतोय की गोलंदाजाचं नाव राहुल गिरे आहे. 9 बावा त्याने खर्च केले, 2 विकेट्स मिळवल्यात राहुल गिरे. ओवर द विकेट, ऑल साइडला खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, राहुल गिरे इज इन ऍक्शन. फलंदाज बाद, विकेट डाऊन. आपण बघित होतो फलंदाज अजय साळुंखेला, खूप अजय साळुंखे खूप छान खेळत होता. तो बॉलच्या मेरिट वरती जाऊन सिंगल्स डबल्स खेळत होता. तर गोलंदाज राहुल गिरे गोलंदाजी मार्क वरती आहे. त्याचं नाव आपण मला वाटतंय स्कोर कोड, जो स्कोर बोर्ड आहे जो इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून आपण स्कोर करतोय, तर तिथे अब्दुल अन्सारी नाव आलेलं आहे. तिथे दुरुस्ती केली जाईल, परंतु राहुल गिरे गोलंदाजी मार्कवरती आहे. अनुराग मोहिते अजय साळुंखे बाद झाला. अजय साळुंखेने आज डाव हातात घेतला होता, एकेरी दुहेरी धावांवरती तो खेळत होता. पण एकच शॉट, सगळे शॉट तुम्ही ग्राउंड खेळताय आणि एक शॉट जो तुम्हाला लिफ्ट करायचा, हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला तिथे, मात्र बाहेरची कट घेतली आणि तिथेच अजय साळुंखेला बाद व्हावं लागलं. लगेच गिअर चेंज करणं सुद्धा कधी कधी अडचणीचं ठरतं आणि तेच बघायला मिळालं आपण अजय साळुंखेच्या बाबतीमध्ये. नवीन फलंदाज, खरं तर मी एक गोष्ट, 7 क्रमांकावरती अनुराग मोहिते फलंदाजीसाठी आलेला आहे. खरं तर एक चांगला फलंदाज आहे ज्याच्याकडे सगळे फटके, विशेषतः त्याचा जो पिकअप आहे तो अत्यंत वेगवान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक चांगली इनिंग सेट करू शकतो. मात्र 7 क्रमांकावरती अनुराग येण्या पाठीमागची भूमिका संघनायकाची काय असेल, निश्चित त्यांचा तो वेगळा प्लॅन असेल. मात्र बघायचं की शेवटच्या काही षटकांमध्ये अनुरागकडून अपेक्षा असतील आपल्याला. नाही, आपण अगोदर देखील पाहिलं आहे, तर जे मेन बॅटर्स आहेत त्यांना आपण 6व्या 7व्या 8व्या क्रमांकावर पाहिलं. अक्षय तावरे देखील आपण पाहिलं की या गतबंद त्यानंतर संतोष लष्कर यांना देखील आपण त्याच क्रमांकावर पाहिलं. इन फ्रंट ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न, इनसाइड एज बॉल जाईल डीप मिड विकेट झोनच्या दिशेनं, पण मात्र 30 सर्कलच्या आतमध्येच बॉल अडवला जाते. तोपर्यंत मी इथे एक धाव. गिरे यांचं हे षटक मात्र प्रभावी ठरलेलं आहे श्रीतेज इलेव्हन्स या संघातली फलंदाजांना अडवण्यासाठी. जर आपण धावसंख्येचा विचार केला, षटकं संपलेले आतापर्यंत 5 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळक धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत, त्या म्हणजे 59 धावा. तर नरेश सर, 54 धावा एक पूरक धावसंख्या आपण म्हणू शकतोय, जरी 6 विकेट जाऊन झालेले आहेत तरी सुद्धा 54 धावा आणि फक्त 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जर ट्रॅक चांगला पकडलाय, फक्त जे फलंदाज आहेत, जे सुरुवातीचे फलंदाज आहेत, त्यांनी कुठेतरी वेळ व्यतीत केला नाही आहे, पण तरी देखील धावा होत आहेत. जर आपण कंपॅरिझन केलं तर या मैदानाच्या हिशोबाने पहिल्या डबामध्ये 5 षटकांमध्ये 54 धावा पुरस आहेत. निश्चित चांगल्या धावा आहेत. यासाठी चांगल्या आहेत की सकाळचा ड्यू फॅक्टर असतो, अलीकडे दव सुद्धा खूप पडत होते, आपण सकाळच्या इनिंगला बॅटिंग करायला कुणी धजावत नाही. अगदी टॉस जिंकल्यानंतर मोस्ट ऑफ फिल्डिंगच घेतली जाते. कुठलंही ग्राउंड असू द्या, ड्यू फॅक्टर जिथे ग्रास ग्राउंड आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 54 धावा 5 षटकांमध्ये निश्चित चांगला स्कोअर आहे. बघायचे पुढे, 3 षटकं अजून शिल्लक आहे. मला वाटते हळूहळू आता ड्यू बऱ्यापैकी कमी झालेला आहे. खेळपट्टीसुद्धा जी थोडीशी ओली असेल तीसुद्धा आता पूर्ण वाळलेली आहे. इथून 3 षटकांमध्ये बॉलसुद्धा जुना झालेला आहे. या सगळ्या गोष्टी थोड्याशा फलंदाजांच्या फेवरमध्ये जाऊ शकतात. आणि अनुराग मोहिते मैदानामध्ये आहे. सलमान शेख हा देखील चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, म्हणजे लोअर ऑर्डरमध्ये तो चांगली बॅटिंग करतो. आज त्याच्यावरती देखील जबाबदारी असेल. बॅटिंग पॉवर प्ले निवडलेला आहे आणि योग्य त्या वेळी निवडलं असं मला वाटते. पाहूया त्याच संधीचा फायदा उचलला जाईल का. कालच्या दिवसात कारंडेकरून जे फलंदाज होते त्यांनी मात्र बॅटिंग पॉवर प्लेचा खूप चांगला समाचार घेतला होता. आणि पाहूया आताच्या घडीला हे दोन फलंदाज या षटकाचा आपल्या संघासाठी फायदा उचलतात का. गोलंदाजी मार्कवर तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळणार आहे बॉलिंग ट्रॅकवर. राउंड विकेट ऑन साइडला खेळायचा होता प्रशांतचा हा पहिला बॉल, पंचांच्या उजवीकडून त्यांनी हाताळलाय. एक बायची एक धाव मिळणार आहे. बॉल जातोय गली रिजनमध्ये. धावा मिळणं गरजेचं आहे, प्रत्येक बॉलवर धावा येणं गरजेचं आहे. कारण म्हणतात ना की या जीवनामध्ये संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्त्व दिलं जाते. आणि आता खरंच संघर्ष करायचा या दोन फलंदाजांना.
कारण आता मोजके 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 बॉल्समध्ये 34 ते 35 धावा बनवण्याकडे कल असणार आहे. कारण जेव्हा आपण टेनिस बॉल क्रिकेटचा विचार करतो तुम्हाला 200 जास्त स्ट्रायकरने खेळायचं असते जर एका चांगल्या पोझिशनमध्ये तुमच्या संघाला घेऊन जायचं असेल तर. आता पाहूया या ठिकाणी नवीन गोलंदाज जो वापरला जातोय मिस्टर प्रशांत पंचांच्या उजवीकडून. ऑन साइड ला कंट्रोल पूल स्ट्रोक एरियल रूट बॉल जातोय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या दिशेनं 6 धावांसाठी NB षटकार. अनुराग मोहिते या फटक्यांसाठी ओळखला जातो. मी बघतो की पायांची कमीत कमी हालचाल करणार, योग्य वेळेस चेंडू रीड करणार आणि मिड विकेट लॉंग ऑनला ज्या पद्धतीचे फटके अनुराग खेळतो मला वाटत नाही आज मी त्याला पुण्यात तेवढा स्ट्रॉंग कोणी बॅट्समन असेल. सुंदर षटकार. धावसंख्या 61 झाले प्रशांतच्या विरोधात अनुरागचा प्रतिहल्ला. यावेळेस मात्र लीडिंग एज घेऊन बॉल जाईल शॉर्ट फाईन लेग एरिया मध्ये षटकाराचं चोख प्रतिउत्तर कॉर्ड बियांच्या स्वरूपात अनुराग बाद विकेट डाऊन. अनुराग आखूड टप्प्याचा चेंडू होता. खरं तर पायांची मुव्हमेंट आपण पाहिली तर तो मागे बॅकफूटला गेला, बॅकफूट वरून त्याला हुक करायचा प्रयत्न होता परंतु चेंडूचा बाउन्स खूप मोठा होता, वरची कट घेतली आणि मला धीरजचं कौतुक करावं लागेल त्याने त्या कॅच घेतला असं वाटलं होतं की त्याच्या डोक्यावरून जाईल. तुम्ही बघा की तो मागे गेला आणि व्हेरी कंट्रोल कॅच तिथे जी गरजेचं होतं कारण बॉलच्या मुवमेंटवरती त्याने त्याच्या शरीराची हालचाल देखील केली आणि चेंडू हातातून सुटणार नाही याची काळजी घेतली. मला वाटतं अनुराग ही बिग विकेट असणार आहे. शेवटच्या स्लॉग ओव्हर्समध्ये जिथे धावा बनवायची आवश्यकता होती संघनायकाचा प्लॅन चांगला होता की अनुराग मोहितेसारखा फलंदाज डेथ ओव्हरमध्ये गरजेचा होता, मात्र तिथेच आपण बघतोय की अनुराग बाद झालाय आणि आता नवीन फलंदाज ऋषी ढोबळे. हो निश्चित ऋषी ढोबळेकडे देखील खूप स्ट्रॉंग बॅटिंग आहे. हा खेळाडू देखील खरं तर मी लोकल क्रिकेटमध्ये बघतो की पहिल्या वर्षा 2 क्रमांकावरती खेळतो, आज प्रीमियर लीगमध्ये तो जवळपास 9व्या क्रमांकावरती आलेला आहे. भाल्या टोपण नावाने तो ओळखला जातो. आज त्याच्यावरती जबाबदारी आहे या मोठ्या स्टेजवरती स्वतःला सिद्ध करण्याची. एक्झॅक्टली. आणि ह्या स्टेजवर तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर वर्षभर तुम्हाला एक चांगलं क्रिकेट खेळण्याचा आत्मविश्वास मिळू शकेल. मैदान चांगलं आहे, स्पर्धा चांगली आहे, तुमचा खेळ जर चांगला राहिला तर तुमच्या करिअरला एक स्टेप पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. धावसंख्या 7 गडी बाद 61 धावा श्रीतेज 11. 6व्या षटकात 3 बॉल्स फेकून झालेले आहेत आणि या ठिकाणी मात्र एक मिक्स क्रिकेट पाहायला मिळालं आहे. कारण आपण पाहिलं तर गिरे यांची षटकं खूप चांगली पद्धतीने हाताळलेली पाहायला मिळाली आणि प्रशांत याने मात्र देखील कुठेतरी प्रभावित केलेला आहे कारण चोख प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत प्रशांत गायकवाड आणि खूप चांगल्या पद्धतीने फिटनेस त्यांचा अनुरूप आहे एका चांगल्या दर्जाच्या गोलंदाजासाठी आणि त्याची गोलंदाजी मात्र कुठेतरी पूरक ठरते. 7 फलंदाज बाद झालेत श्रीतेज 11 या संघाचे. धावसंख्या 61 झालेले आहे. बॅटिंग पॉवरप्लेमध्ये 1 षटकार आलेला आहे. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत या बॅटिंग पॉवरप्लेचे. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला 86 धावा आणि 86 धावा एक सन्मानजनक धावसंख्या असू शकेल. आपण गेल्या 4 दिवसांपासून पाहतोय नरेश सर क्षेत्ररक्षण देखील चांगल्या दर्जाचं गेल्या 4 दिवसांपासून पाहायला मिळालंय कारण ग्रासी आउटफील्ड आहे, त्याचमुळे लिस्ट रिस्क आहे कुठली जखम होण्याची आणि त्याचमुळे मात्र क्षेत्ररक्षक देखील आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन हलक्या त्याने बॉलला डिफेन्स केलंय. बॉलच्या उंचीचा आढावा घेताना मात्र ऑन दी टोज बॉलला फक्त हलक्या त्याने डिफेन्स केलंय. बघा बॅटिंग पॉवर प्लेमध्ये तितकासा फायदा उचलता आला नाही या पहिली धाव लेखबायची, दुसरा बॉल षटका, तिसरा बॉल डॉट आपण रिप्लेमध्ये पाहू शकतोय. बघा खूप चांगल्या पद्धतीने हा बॉलचा बाउन्स अनपेक्षित उचळली जी कुठेतरी ती ओळखली गेली नाहीये. 7 गडीबाद 61 धावा. बघा 9 मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे या पहिला डाव समाप्त करण्यासाठीचा. फोर्स करण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. मिडल ऑफ द बॅट बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत 1 धाव मिळते. वेगानं क्षेत्ररक्षक देखील कुठल्याच पद्धतीची हयगय करत नाहीये कारण ही गोष्ट महत्वाची आहे कारण प्रत्येक धाव वाचवण्याचा कल क्षेत्ररक्षकांचा आहे कारण त्यांना ठाऊक आहे या अगोदर धावा खूप जास्त अमाप खर्च झालेला आहेत आणि त्याच धावांना अडवण्यासाठी एक एक पाऊल हे महत्वाचं आहे. त्याचमुळे क्षेत्ररक्षक देखील तितक्याच आत्मीयतेने क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले आहेत. 5 बॉल्स फेकून झाले 6व्या षटकातले. हा असेल शेवटचा बॉल. धावसंख्या 7 गडी बाद 62 धावा. स्ट्राईकवर असेल सलमान शेख, नॉन स्ट्राईकला ऋषिकेश. स्टेप आउट झाले, ऑन साईडला आडव्या पाटीने खेळण्याचा प्रयत्न. बॉल फक्त पुन्हा एकदा उसळलेला आहे. वेग आणि उसळी याचं खूप चांगलं नियंत्रण गोलंदाजाचं पाहायला मिळालं. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 6 षटकांसमाप्तीनंतर 7 गडी बाद 62 धावा श्रीतेज 11. अजूनही
दोन षटकांचा खेळ शिल्लक. आपण बघतोय सातत्यानं संमिश्र खेळ बघायला मिळाला. तुम्ही क्षेत्ररक्षणाची चर्चा केली, खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळाले आणि त्यासाठी चांगली ग्राउंड्स मिळणं गरजेचं आहे. टेनिस बॉल क्रिकेटर्सला क्वचितच अशी ग्राउंड्स मिळतात. त्यासाठी देखील आपण स्पर्धेचे उद्घाते शिल्पकार निलेशदादा भिंताडे यांना धन्यवाद देऊ की खूप चांगलं ग्राउंड त्यांनी या स्पर्धेसाठी निवडलेलं आहे. या ग्राउंडवरती अनेक स्पर्धा मी बघितलं होतं की PDPL ही पुणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेटची स्पर्धा पहिल्यांदाच या ग्राउंडवरती ऑर्गनाईज झालेली आपण पाहिली आणि उद्दंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला होता. त्यानंतर ती स्पर्धा जरी बंद झाली तरी गेल्या काही वर्षांपासून टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धांना देखील हे ग्राउंड उपलब्ध होतं आहे, त्यामुळं एक चांगलं क्रिकेट खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते. आपण निश्चित चर्चा करू शकतो श्रीतेज इलेव्हनच्या डावाची, तर 62 धावा धावफलकावरती आहेत, 7 खेळाडू बाद झालेले आहेत आणि 2 षटकं शिल्लक आहेत. शेवटच्या 2 षटकांसाठी जर 3 फलंदाज आहे, लोअर ऑर्डरचे फलंदाज आहे, तर त्यांना खूप जबाबदारीने खेळावं लागेल. शेवटच्या बॉलपर्यंत आपला डाव सुरू राहील याची काळजी घ्यावी लागेल, तर काही धावा अधिक धावफलकावरती दिसू शकतात. सुरुवातीला आपण पाहिलं होतं खूप चांगली सुरुवात होती, पण त्यानंतर विकेट्स गमावलेले आहेत. अजूनही ॲव्हरेज बघितलं तर खूप चांगलं आहे, मात्र विकेट गमावल्या आहेत आणि तिथे कुठंतरी श्रीतेज मागे असं मला वाटतं. वी कॅन से सुपर ओव्हर सिच्युएशन. षटकं 2 बाकी आहेत, विकेट्स 3 आहेत, त्याचवेळी मात्र विकेट वाचवायच्या आहेत, धावा बनवायच्या आहेत, म्हणजेच सुपर ओव्हरसारखी सिच्युएशन आता श्रीतेज इलेव्हन संघाकडे आहे. बघा, जास्त वेळ घेऊ नका, तुमचं टायमर मात्र कुठेतरी पुढे पुढे चाललेलं आहे. 7 मिनटं आता शिल्लक आहेत, 2 षटकं फेक 6 मिनटं शिल्लक आहेत 2 षटकं फेकण्यासाठीची. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर राहुल सातव पंचांच्या उजवीकडून. राऊंड विकेटने आले, स्ट्रोक खेळताना थोडीशी घाई झाली काही अंशी आणि त्याचमुळे ते प्रॉपर कनेक्शन होत नाही आहे. बॉल जातोय, शरीरावर आदळतोय आणि दरम्यान लेग बायची एक धाव आपण ॲड करणार आहोत. धावसंख्या पोचते 7 गडीबाद 63 धावा. राहुल सातव एक चांगला ऑप्शन आहे. पहिल्या षटकामध्ये त्याने जवळपास 14-15 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर त्याला थोडासा ब्रेक दिला होता आणि सेकंड स्पेलमध्ये बोलवण्यात आलं आणि सेकंड स्पेलमध्ये बोलवताना मात्र कर्णधाराने देखील एक अशा अपेक्षा त्याच्याकडून ठेवले की हे षटक कशा पद्धतीने हाताळायचं आहे. पाहूया कर्णधाराचं मन राखतोय का, आपल्या संघाच्या संघ मालकाचं मन राखतोय का, कारण दोन्ही संघ देखील तितक्याच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळाले. कागदोपत्री मैदानाच्या आतले किती चांगले आहेत ते पाहूया. ओव्हरपिच होता, खूप चांगल्या पद्धतीने लेग बॅलन्स केला आहे, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला कॅरी करतोय कॅच आणि हा असेल 8वा धक्का. टीम श्रीतेज इलेव्हन. खरं तर मी विचार करत होतो की 5 मिनिटं राहिलेत आणि 2 षटकं टाकायचेत. 5 मिनिटामध्ये एजाज कुरेशी काय प्लॅन करेल 2 षटकं टाकण्यासाठी, पण इथं त्याचा प्लॅन परफेक्ट आहे. प्लॅन परफेक्ट आहे की संघ ऑल आऊट करायचा आहे आणि बरोबर वे योग्य वेळेत डाव संपवायचा आहे. बघायचं एक असाच प्लॅन. मी तुम्हाला उदाहरण बऱ्याच वेळा मी सांगितलं की काउंटी क्रिकेटमध्ये स्नॅप आणि वीरेंद्र सेवा खेळत होते. अब्दुल रज्जाक स्विंग करत होता, बॉल जुना झाला होता आणि ह्या दोघांना खेळायला खूप अडचण येत होती. दोघं जण मध्ये येऊन चर्चा की खूप अवघड आहे, बॉल खूप स्विंग होतोय आणि अब्दुल रज्जाक काय बॉलिंग टाकतोय, कसं खेळायचं. तर वीरेंद्र सेवक त्याला म्हणाला की थांब, माझ्याकडे प्लॅन आहे. पुढच्या बॉलला अब्दुल रज्जाकला त्याने स्टेडियमच्या बाहेर फेकून दिलं, नवीन बॉल आला, या दोघांनी तासभर आरामात बॅटिंग केली. तर हे प्लॅन्स असतात, कोणाचे काय असतील सांगता येत नाही. या मॅचमध्ये एजाज कुरेशीचे प्लॅन्स असे पाहिजेत की तुम्हाला निर्धारित 40 मिनिटांमध्ये इनिंग संपवायचे. बघा ते कसे संपवतात. खूप चांगली या ठिकाणी माहिती दिली, कारण या माहिती देखील महत्त्वाचे, ते दाखले देखील तितकेच महत्त्वाचे आहेत, कारण ते भूतकाळात घडलेले आहेत आणि तुम्ही आज त्या वर्तमान काळातील आढावा घेऊन ती माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते. 8 गडव्यात 63 धावा. यावेळेस मात्र हलक्यात आणि बॉलला ग्लान्स करायचा प्रयास, बॉल एज घेऊन जाईल शॉर्ट फाईन लेग एरियामध्ये. मिळते 1 धावसंख्या पोहोचते 8 गडीबाद 64 धावा. एक गोष्ट आपण अनेक वेळा बघतो, ज्यावेळेस टाईम कॅल्क्युलेशन असतं त्यावेळेस संघनायक काय करतात की स्पिनर काढतात, त्याच्यानंतर रनअप कमी करतात, पटपट पटपट बॉल. आपण किती वेळा बघितले 2 पावलं रनअप घेऊन बॉलरने पटापट पटापट बॉल टाकलेले आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये सातत्यानं बघायला मिळालेले आहे आपल्याला हे, पण टेनिस क्रिकेटमध्ये टाईम कॅल्क्युलेशनसाठी संघनायक अशा प्रकारची योजना आखण्याचा प्रयत्न कधी करताना दिसत नाही. नक्कीच दिसेल, कारण या गोष्टी जेव्हा कुठेतरी स्ट्रिक्ट होतील ना त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी देखील पाहायला मिळतील. या ठिकाणी देखील जो रूल आहे तुम्हाला एक क्षेत्ररक्षक मैदानाच्या आत घ्यावा लागेल 8व्या षटकामध्ये जर तुम्ही टाईम मॅनेज केलं नाही तर. राहुल सातव बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून राऊंड विकेट. यावेळेस 8व्या बटणे खेळलंय, मिडॉपला क्लिअर करायचा प्रयत्न मिडॉपचा क्षेत्ररक्षक, मात्र कुठेतरी कॅज्युअल राहिला, थ्रो केला डायरेक्टिंग करण्याचा प्रयत्न राहुल सातवला, तो कॅरी करता आला नाहीये. त्याचमुळे ओव्हरथ्रोचे एक धाव अजून मिळतात. या 2 धावा विकेट तर वाचले आणि त्यामुळे 2 धावा सुद्धा मिळतात. सोनेपे सुहागा धावसंख्या 8 66.
बघा खूप चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळायचा होता. त्याने पाहिलं होतं की मिड ऑफचा क्षेत्ररक्षक 30 सेकंदच्या आत आहे, तो क्लिअर करायचा आहे. त्याचमुळे मात्र त्या ठिकाणी बॉलला फोर्स करायला गेला होता, पण फोर्स करताना कुठेतरी ती एनर्जी, ती ताकद कमी जाणवली. धावसंख्या 66. आडव्या बॅटीने स्लॉक करायचा प्रयास त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉलचा वेग ओळखून तो स्विंग बॅटचा लाजवाब होता, पण ते कनेक्शन होणं देखील गरजेचं आहे. तो मॅजिकल कनेक्शन खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमच्या हातामध्ये फक्त बॅट असून चालत नाही, ते योग्य त्या वेळेने वापरून आणि तितक्याच वेगाने ती मात्र बॉलच्या रेंजमध्ये घेऊन जाऊन तुम्हाला चांगला स्ट्रोक खेळता येत असतो, पण मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं नाही आहे. आक्रमकता तर फलंदाजाची स्पष्टपणे पाहायला मिळते ऋषिकेशशी, पण मात्र रिझल्ट काही येत नाही आहे श्रीतज इलेव्हन संघाच्या बाजूने. विजय खडके आणि ऋषिकेश हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 6 षटकातले 4 बॉल्स फेकून झालेले आहेत. त्या ठिकाणी पंच काहीतरी रिकन्सिडर करत आहेत. खूप चांगली तंत्रज्ञानाची या ठिकाणी गरज होती आणि तंत्रज्ञानाचा वापर देखील अचूकपणे केला जातोय tenniscricket.in. आणि हा व्हाईट बॉल आहे, पंचांच्या वतीनं व्हाईट बॉलची ही ऑफिशियल खूण केली गेलेली आहे. धावसंख्या जाईल 8 गडी बाद 67 ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 8 विकेट टीम श्रीतेज 11. राऊंड विकेट बॉलर तयार राहुल सातव. यावेळी टाचांवर बॅलन्स करून स्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न. उजवेस्टच्या खूप जास्त बाहेर बॉल, पंचड या ठिकाणी पुन्हा एकदा ॲक्टिव्ह होत आहेत आणि व्हाईट बॉलची खूण सांगतात की हा इतका मोठा व्हाईट आहे. आणि धावसंख्या जाऊन पोचते आता 1 न पुढे 69 68 रन्स ऑन 8 विकेट्स. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतोय, कारण क्रिस बॉक्सच्या कोण्यावरून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज ऋषिकेश करत होता आणि त्याला फॉलो करताना गोलंदाज त्याचा पाठलाग करायचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला. हवेत आहे बॉल, हवेच्या लाटांवर स्वार होऊन बॉल जाईल डीप मिड विकेट सीमा रेषा पार. आपला फटका 440 व्होल्टचा झटका षटकार. निश्चित ऋषिकेश डोबळेकडे ही अबिलिटी आहे, तो कोणताही चेंडू फेकून देऊ शकतो, खूप चांगला बॅट्समन आहे. मी स्थानिक त्याच्या पारगावच्या गावात संघाकडून खेळताना त्याला सलामीला येताना बघितलंय, त्याला निश्चित जबाबदारी घेताना बघितलंय. आज मात्र तो खालच्या क्रमांकावरती आलाय, मात्र संघाची गरज आहे इथे त्याचा, त्याला धावा बनवून द्यायच्या. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न राहुल सातव. आज मात्र कुठेतरी आउट ऑफ बॉक्स जाणवायला लागलेला आहे, जो कुठेतरी एक खंदा अष्टपैलू खेळाडू समजला जातो कुठल्याही संघाचा. पण आज मात्र पहिले षटक देखील त्याने महागडं हाताळलं आणि आता हे मात्र सातवं षटक देखील तो महागडं हाताळतोय. आता मात्र 11 बॉल्स ने हाताळलेत, 26 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवली आणि अजूनही शेवटचा बॉल शिल्लक. 8 गडी बाद 75 धावा श्रीतेज 11. पुढचा बॉल, बॉल तयार राऊंड विकेट. यावेळी पुन्हा एकदा फलंदाजाला अडवण्यामध्ये सक्षम ठरलेला आहे तो म्हणजेच गोलंदाज. 7 षटकाचा खेळ संपतो, धावसंख्या 8 गडी बाद 75 धावा. तुम्ही टायमर बघू शकता, टाइम पूर्ण झालेला आहे, 40 मिनिटं संपलेले, 7 षटकं टाकलेले आहेत. तर आज आमचे कॅमेरामॅन मिस्टर साहिल शेख, जे पालघरचे उत्कृष्ट दर्जाचे कॅमेरामॅन आहेत, ज्यांनी टांझानियाचा दौरा देखील या अगोदर केलेला आहे, त्यांचा आज वाढदिवस आहे आमच्या कॉमेडी टीमच्या वतीने. तसेच निलेश दत्ता भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. साहिल शेख ऑन कॅमेरा आपण ऑन स्क्रीन बघू शकतो, ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचे प्रक्षेपण चालू आहे, अगदी आंतरराष्ट्रीय सामना चालू आहे असे वाटते. थँक्स टू संतोष सर, अक्षय सर अँड ऑल कॅमेरामॅन्स, स्पेशली कॅमेरामॅन मिस्टर साहिल शेख सर, हॅपी बर्थडे. अभिष्टचिंतन साहिल शेख, अतिशय सुंदर काम. कारण अलीकडं आपण एक चर्चा करू शकतो की संतोष नाणेकर सरांनी या प्रक्षेपणासाठी हाय डेफिनेशन आणि अतिशय चांगल्या दर्जाचे कॅमेरे आणलेले आहेत. ते कॅमेरे ऑपरेट करण्यासाठी मॅन पॉवर सुद्धा तेवढीच पॉवरफुल असली पाहिजे. अगदी IPL इंटरनॅशनल सामने ज्या कॅमेरामॅननी कव्हर केलेले ते देव सर देखील इथे आलेले आहेत, त्यांचे आम्ही स्वागत करतो आणि साहिल शेखचं वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्टचिंतन करतो. आता तुम्हाला 4 क्षेत्रक्षक फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवायचे आहेत, 1 क्षेत्रक्षक आत आणायचा आहे. नियमांच्या अंतर्गत तुम्हाला राहून खेळ करायचा आहे. बॉल उंच उडाला, एक चांगला स्ट्रोक आहे, पण क्षेत्ररक्षक मिडविकेट झोन मध्ये 2 येत आहेत आणि कॅच कॅरी करताना मात्र पूर्ण आत्मीयता दाखवत आहेत आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. बसेल 9 वा धक्का श्रीतेज 11. नरेश सर, या ठिकाणी तुम्ही एक उल्लेख केला होता की इजाज कुरेशी यांचा मात्र वेगळाच कुठेतरी पवित्र आहे, की त्यांना कुठेतरी सर्व गडी बाद करायचा आहे आणि कुठेतरी तोच
या ठिकाणी योगा एक जाणवतोय 9:75 झालेल्या आहेत. आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो कशा पद्धतीने हा कॅच कॅरी केलाय. आपण बघू शकतो खरंतर हा फॉले बनवला चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळायचं होतं पण खूप एलिव्हेशन खूप मिळालं की चेंडू उंच आकाशामध्ये जो झेल घेतलाय. मला क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. मी नेहमी चर्चा करत असतो की तुम्ही कॅच घेत असताना चेंडूच्या स्पीड बरोबर स्वतःची बॉडी सुद्धा थोडीशी तिथे घेऊन जा, खाली या, हात खाली घ्या, म्हणजे चेंडूचं स्पीड तुमच्या हातामध्ये देखील सामावून जाईल, जेल सुटणार नाही. तुम्ही तितकाच तसाच जर हात जागेवर ठेवला तर निश्चित प्रकारे चेंडू हातातून बाहेर पडू शकतो. इथे खूप चांगला कॅच घेतला, म्हणजे तंत्रात अतिशय सुरेख कॅच होता, म्हणून त्या क्षेत्ररक्षकाचं अभिनंदन आहे. 75-9 गड्याच्या मोबदल्यात म्हणजे स्प्रिंग मोमेंट असायला हवी. ती स्प्रिंग मोमेंट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक चांगला कॅच कॅरी करू शकता. शेवटचा विकेट तुम्हाला आता घ्यायचा आहे नियाजी वॉरियर्स संघाला आणि श्रीतेज इलेव्हन संघाला 5 बॉल्स खेळायचे आहेत. तर मात्र एक चांगला तगडा हा मुकाबला तुम्हाला मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. धावसंख्या चांगली आहे, नो डाऊट. 9:75 जे धावा आहेत त्या एक चांगल्या धावसंख्या म्हणू शकतोय. पण आता मात्र एक शेवटची विकेट आहे ती वाचून खेळणं हे देखील एक तारेवरची कसरत आहे. बॉलिंग मार्कवर बॉलन तयार, प्रशांत. स्ट्राईकवर असेल काशिफ. यावेळेस द्विधा मनस्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीला इन फ्रंट ऑफ द विकेट खेळायचं, शेवटच्या क्षणाला बॉलची रेंज ओळखून बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि प्रशांत यांनी मात्र कुठेतरी प्रभावित करणारे या अगोदर दाखवले. या अगोदर बॅटिंग पाहू प्लेस षटक चांगलं हाताळलं आणि आता हे शेवटचं स्लॉग ओव्हर. गोलंदाजांनी सुद्धा फलंदाजी करायला पाहिजे. ऑस्ट्रेलियामध्ये आपण इशांत शर्माला बघितलं होतं टेस्ट वाचवताना, अक्षरशः खूप चांगली पार्टनरशिप त्याने तिथे केली. ओ हो हो हो, सॉलिड शॉट. दॅट वॉज अ ब्युटिफुल एक्झिक्युटिव्ह स्ट्रोक प्लेड बाय मिस्टर कौशिक. काशिफ संगम 2 बॉल 6 धावा. पहिला बॉल मात्र कुठेतरी ते चाचपडले पण त्यानंतर मात्र जबरदस्त प्रतिउत्तर देताना हा षटकार खेचलेला आहे स्क्वेअर लेग झोन मध्ये. बघा खूप चांगल्या पद्धतीने स्लॉग स्वीपचा देखणा नजराणा आणि बॉल मात्र खूप चांगला हा पद्धतीने एलिव्हेट झाला आणि तितकंच डिस्टन्स घातलं. धावसंख्या 9:81. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रशांतच्या विरोधात हा मात्र तगडा स्ट्रोक खूप काही सांगून गेलाय. बॉलर तयार. खूप चांगले पद्धतीने शफल झाले पण शफल होताना मात्र तुम्ही बॉलची रेंज ओळखणं गरजेचं आहे आणि ते शफल होताना खूप जास्त वेगानं ते शफल झाले. लॉंग वे शफल, बॉल शरीराचा वेध घेऊन पोहोचतो यष्टीरक्षकाच्या दिशेनं. मी ते लेग बाईच एक धाव. धावसंख्या 9:82 झाले. डेथ लोअर ऑर्डरच्या बॅट्समॅननं फलंदाजी केली पाहिजे. इशांत शर्माने जी इनिंग खेळली ना त्या मॅचच्या अगोदर मला वाटतं गॅरी कर्स्टन कोच होते आणि त्यांनी काय केलं होतं की फक्त सगळे हॉटेलवरती गेले आणि बॅटिंगचा सराव दिला होता इशांत शर्माला की तुला बॅटिंग करायची. त्यांनी केली बॅटिंग त्या मॅचमध्ये. आडव्या पेटीने खेळलंय, तितकंसं प्रॉमिसिंग कनेक्शन झालं नाही. बॉल जर फॉरवर्ड स्क्वेअर लेग एरियामध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फंबल करताना पाहायला मिळाला. म्हणतात ना की मैदानाच्या आतमध्ये जर गंमत झाली तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. या ठिकाणी थोडंसं फंबल झालं, लगेचच एका तवेला 2 धावांमध्ये परावर्तित केलं. धावसंख्या 84 या आकड्यावर पोहोचवली. 9:84 म्हणजे हा शेवटचा बॉल पूर्ण खेळला जाणार आहे श्रीतेज इलेव्हन या संघाकडून आणि पाहूया या शेवटच्या बॉलवर काय नक्की लिहिलंय. प्रशांत या ठिकाणी चांगल्या दर्जाची गोलंदाजी करताना पाहायला मिळालंय. 84 तीच चर्चा आपण करत होतो की शेवटच्या बॉलपर्यंत खेळलं पाहिजे आणि सक्सेस केलं इथे श्रीतेजच्या फलंदाजांनी. यावेळेस तो तितकासा प्रॉमिसिंग एफर्ट पाहायला मिळाला नाही आणि त्याचमुळे मात्र सर्व गडी बाद 84 धावा. नियाजी वॉरियर्सकडून चोख प्रतिउत्तर, श्रीतेज इलेव्हन संघाकडून 84 धावा या बनवल्या गेलेल्या आहेत आणि 48 बॉल्समध्ये 85 धावा पूर्ण कराव्या लागतील टीम नियाजी वॉरियर्सला. खूप चांगली इनिंग होती. महेश शिंदेनं आज धडाके 5 करून दिले. 3 चौकार त्याचे पहिल्या षटकामध्ये आलेले, दुसऱ्या षटकामध्ये आलेले 2 षटकार. हे करता चांगला स्टार्टअप होता पण मध्यंतरी 2 रनआउट देखील आपण पाहिले. संघनायक राजेश पवारला देखील असंच धावाधाव लागलं होतं. कुठेतरी वाटलं होतं की आता डाव मागे राहतो की काय, पण आरिफ संगमने मध्यंतरी खूप चांगली बॅटिंग केली. त्याच्यानंतर आपण पहिला फलंदाज रवींद्रला, रवींद्र एक षटकार एक चौकार खेळला, अनुरागने एक षटकार खेळला आणि स्कोअर हळूहळू पुढे आणला. ऋषी ढोबळेने शेवटच्या 9व्या क्रमांकावरती येत एक षटकार खेचत मला वाटतं तब्बल 11 धावांची अगदी शानदार इनिंग खेळली आणि आपल्या संघाला 84 पर्यंत पोहोचवलं. शेवटी आपण पाहिलं होतं की 11व्या क्रमांकाचा कासिफ त्याने सुद्धा एक षटकार खेळला. प्रत्येकाने योगदान दिलं, एक चांगला टोटल बनलेला आहे. 85 धावा मला वाटतंय
हा फाइटिंग स्कोर आहे या मैदानावर करताना. राहुल गिरेने दोन षटकामध्ये 10 धावा खर्च करत 3 गडी बाद केले. सर्वाधिक यशस्वी गोलंदाज होता हा. धीरज गच्छने देखील आज थोडासा धावा जास्त खर्च केला, 1 विकेट मात्र त्याला मिळाली नाही. प्रशांत गायकवाडनं मात्र 2 षटकामध्ये विशेषतः डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. 15 धावा देत 2 गडी त्यानं टिपलेल्या आहेत. एकंदरीत सगळ्याच गोलंदाजांची कामगिरी ॲव्हरेज राहिली, मात्र राहुल गिरेचं कौतुक निश्चित प्रकारे इथे होईल. 10 धावा 3 गडी. गडीबाद क्रमांक करण्याचा क्रम जर आपण बघितला तर 26 धावांच्या पहिल्या गड्यासाठी भागीदारी, त्यानंतर 29 वरती दुसरा फलंदाज. इथे पाहायचंय त्यानंतरच्या पुढच्या सामन्याचे नाणेफेक. आणि आपल्यासोबत जोडले जात आहेत प्रशांत आदवडे सर. धन्यवाद सर. क्रिकेट दिवस आणि चौथ्या दिवसामधला अत्यंत महत्त्वाचा सामना ठिकाणी आपण निश्चितच पाहतोय. आणि आमच्याबरोबर मंदार सर जॉईन आहेत, त्यांच्या शुभहस्ते इथे ठेवल्या जाणार आहे. तर कर्णधार या बेला असतील निलेश ढगे आणि शरद पारगे. टॉस या ठिकाणी केला जातो आहे. मॅच क्रमांक 2 NB ट्रॉफी आणि कोणाच्या बाजूनं हा टॉस आहे. दोडके युवा मंच संघाचे कॅप्टन निश्चित अत्यंत महत्त्वाचं तुमच्या बाजूने जातोय, काय निर्णय घेणार आहे? क्षेत्ररक्षण. ज्या पद्धतीने आपण NB ट्रॉफी पाहतोय, 3 महिने सातत्यानं या संपूर्ण स्पर्धेची खूप मोठ्या प्रमाणे प्रसिद्धी होते. मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअप असेल माध्यमातून ही स्पर्धा लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. तुम्हाला किती उत्सुकता होती? आता प्रथमच ही पुण्यामध्ये एवढी मोठी स्पर्धा भरली. ओके, तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला, तुम्हाला शुभेच्छा असतील, ऑल द बेस्ट. दुसऱ्या बाजूला जय गणेश सुकाई प्रतिष्ठानचे कॅप्टन आमच्याबरोबर निलेश ढगे. निलेश किसन आता आहेत, कारण निलेश ढगे आपण बघितलं तर कागदारीपर्यंत आता किसन आमच्याबरोबर. किसन, या वेळेला टॉस जर तुम्ही जिंकला तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. दराची असिंग सोपी वाटते खेळण्यासाठी. ग्राउंड आणि टुर्नामेंट खूपच सुंदर आहे. खेळायची आतुरता निश्चितच, खेळण्याची आतुरता तुम्हाला आहे. तर आता जर बॅटिंग करायची असेल, वरती बघितला चेंडू चांगला उसळी घेतोय आणि खूप चांगली गोलंदाजी झालेली आहे, अशा वेळेला तुमच्याकडे जे बॅट्समन आहेत कोणत्या बॅट्समनकडून फार अपेक्षा असतील? नक्कीच आमच्या टीममध्ये बॅट्समन आहेत, आकाश मोरे आहे, निलेश ढगे आहे, दत्ता पवार आहे, रोहित आहे. अपेक्षा आहे की 85-90 आसपास स्कोर होईल. खूप एन्जॉय करताय ज्या पद्धतीने गेले 3 दिवसाचा खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून झालाय? एन्जॉय तर खूप करतोय आणि लाईव्हमध्ये टुर्नामेंट एवढी सुंदर वाटते की ग्राउंडवर यायची उत्कंठा वाटते. तुम्हाला दोघांनी शुभेच्छा असतील, ऑल द बेस्ट. यावेळेला सामन्याचा टॉस निश्चित झालेला आहे आणि सचिन दोडके युवा मंच संघानं टॉस जिंकलेला आहे, त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सचिन दोडके 11-1 द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री मिस्टर नरेश डोमे अँड मनीष. थँक्यू. पहिल्याच बॉलवर तो तडाखा पाहायला मिळालाय, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय आणि पहिल्याच बॉलवर त्या ठिकाणी काय पाहायला मिळत सुरू होता. धाव तर घेण्याचा प्रयत्न नक्कीच होते, त्या ठिकाणी रिकन्सिडर करतायत पंच, पण तो जल्लोष खूप काही सांगून गेलेला आहे श्रीतेज इलेवन या संघाचा. खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाला, पण आता पाहूया त्या ठिकाणी फलंदाज बाद आहे की नाही. टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीचा वापर आपण करतोय. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रशांतजी आदवडे जॉईन झाले आहेत. पाठलाग करायचा एकूण 85 धावांचा आणि धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र त्या ठिकाणी तशी फलंदाजी सुद्धा अपेक्षित आहे. पाहूया आता कशा पद्धतीने तो कल लागतोय, तो निर्णय कुठल्या संघाच्या बाजूने लागतोय. स्ट्रोक चांगला होता प्रशांतजी आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण सीमराच्या दिशेने पाहायला मिळालं. बिलकुल, इस वक्त ऑन स्क्रीन देख सकते हैं क्या हुआ था और अंपायर का क्या फैसला होगा. जिस तरह से दो बॉल ओवर स्टेप करते हुए बहुत महत्वपूर्ण, बहुत ही महत्वपूर्ण ये डिसीजन है तीसरे अंपायर का. बघा टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे प्रशांत जी आणि बघा वापर केल्यामुळे तो पक्षपात होत नाही कुठल्या संघासोबत. आणि या ठिकाणी पहिल्याच बॉलवर मात्र धोक्याची घंटा वाजली होती, पण मात्र आता ते संकट निवडलेलं आहे. मनीष, नसीब का साथ मिलता, भाग्य का साथ मिलता, क्रिकेट भी ये होना चाहिए, कम से कम 4-5% जो एक बार फिर वो भाग्य का साथ मिलना चाहिए.
और बढ़िया क्रिकेट मैदान की तरफ बिल्कुल चल रही है, इसमें कोई संदेह नहीं है। टॉप क्लास लाइव टेलीकास्ट cricket.in के माध्यम से। जनसंख्या 2 रन जीतने के लिए 85 रनों की जरूरत है। सिद्धेश 11 और नियाजी बॉरिस के बीच मुकाबला। टप्पा खाने के बाद उछाल था, इस गेंद को कट करना चाहते थे, अच्छी तरह से नहीं खेल पाए, लेकिन फिर भी गेंद बॉडी लाइन की तरफ जाते हुए 4 रनों के लिए। बाहरी किनारा, भाग्य का सहारा, गेंद बॉडी लाइन के बाहर, 4 रन। धाव संख्या था, वेग पकड़ते आणि धावसंख्येला वेग देणं गरजेचं आहे। बघा काही काळ होईना इजाज कुरुशीची का समर्थकांच्या काळजाचा ठोका चुकला होता, कारण बॉल काही काळ हवेत राहिला होता आणि बॉल गली क्लिअर करताना थर्डमॅन क्लिअर करतो आणि त्या धावसंख्या वेग पकडते आणि आता 85 धावांचा पाठलाग करताना नियाझी वॉरियर्स या संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 6 धावा। इजाज कुरेशी इज ऑन स्ट्राइक। इजाज कुरेशी 4 पर बल्लेबाजी करते हुए, सागर मोतीकर भी बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है। को कट करना चाहते थे, टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद नीचे और थोड़ा सा शरीर से दूर भी रही है। इस ओवर की कहानी देखिए तो बिल्कुल 6 रन बन चुके हैं, एक चौका बिल्कुल बल्लेबाज इज्जत कुरैशी के बल्ले से आया है। लक्ष्य बहुत बड़ा है, जिस तरह से ये इस विकेट पर सतह पर कभी कभार गेंद ऊपर भी आ रही, कभी कभार गेंद नीचे भी रहती भी। और अब MS धोनी पवेलियन इंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज कासिफ संगम। आड़े बल्ले से खेलने की कोशिश, नो बॉल का इशारा अंपायर की तरफ से होता है। शशि शाटम बिल्कुल इस वक्त नो बॉल का इशारा कर रहे हैं और अब जाकर देखें अगली गेंद पर बिल्कुल फ्री हिट का इशारा भी होगा। NB ट्रॉफी 2022 पिक्चर है सुपर हिट और अगली गेंद फ्री हिट। कासिफ संगम की बात करें तो संदीप कदम मेमोरियल चषक में लगातार 3 साल बहुत अच्छा प्रदर्शन किया था। आज आरिफ संगम का बल्ला बिल्कुल खामोश रहा, रन आउट के तौर पर वो बैक टू द पेवेलियन चले गए थे और पहली पारी में जो आपने देखा कि बल्लेबाज रन आउट हो रहे थे, तालमेल की कमी आपने जरूर देखी, ये परेशानी है खास करके कासिफ के साथ। क्रिस के गहरा का इस्तेमाल करते हुए गेंद कौन से पर खेलना तो चाहते थे, लेकिन बहुत बढ़िया रफ्तार है इनके पास, रफ्तार है लेकिन कभी कभार ओवर स्टेप करते हैं। अभी 45 गेंदों में 78 रनों की जरूरत है, रन संख्या 7 रन। हमारे साथ कॉम्बॉक्स में मनीष पाटिल कमेंटेटर के तौर पर, इससे पहले नरेश ढोमे सर की आवाज़ आपने सुनी है, नीलेश ओबन इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिख रहे हैं, मंदार हमारे टेनिस क्रिकेट .in के अपडेटर हैं। चिकन ड्राइव किया ऑन साइड पर नरम हाथों से, मिड विकेट पर बिल्कुल खिलाड़ी मौजूद है, 1 रन का इजाफा, स्ट्राइक रोटेट करने की जरूरत है। इस विकेट पर आपको अगर 85 तक जाना है तो बड़े शॉट तो आपको खेलने हैं, लेकिन बेसिक क्रिकेट जो स्ट्राइक रोटेट करना है वो भी बहुत महत्वपूर्ण रहेगा। रन संख्या 8 रन, ओवर की बात करें तो बिल्कुल पहले ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है। एक बहुत अच्छा मैदान और हरा भरा ग्राउंड जब होता है तो क्रिकेट खेलने के लिए भी मजा आता है और मरीज देखने के लिए भी मजा आता है। गेंदबाजी करने के लिए कासिफ संगम, MS धोनी पवेलियन से गेंदबाजी कर रहे हैं। अच्छी गेंद थी, रक्षात्मक ढंग से खेला अपने फॉलो थ्रू में कासिफ की, बहुत बढ़िया फील्डिंग, चारों ओर से तालियों की आवाज में सुन रहा हूँ और क्या एक बार फिर माहौल बन रहा है, बहुत बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर रक्षात्मक ढंग से जरूर खेला गया और उसके बाद में जो समर्थक है वो बहुत खुश है, समर्थन करते हुए अपनी टीम के लिए सिद्धेच 11 की टीम जिन्होंने आज 85 रनों का लक्ष्य नियाजी वॉरियर्स के सामने रखा है। रन संख्या 8 रन बगैर किसी नुकसान के इस ओवर की आखिरी गेंद शेष। टप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल था, काफी ऑफ टर्न के बाहर गेंद और वाइड बॉल का इशारा। रफ्तार के ऊपर आप जब सवार होने की कोशिश करते हैं तो कंट्रोल होना बहुत जरूरी, अनुशासन की जरूरत होती है। इस बार उछाल था, एक बार फिर गति भी है, लेकिन डिजाइन गेंद काफी ऑफ टर्न के बाहर थी। रन संख्या 9 रन बगैर किसी नुकसान के गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है। सागर मोतीकर एक आक्रामक बल्लेबाज है, इस वक्त स्ट्राइक रेन पर डटे हुए हैं। हवा में खेलने का प्रयास किया गया आड़े बल्ले से और गेंद सीधी के कासिफ के हाथ में, पहले विकेट का पतन और बहुत बड़ा झटका लगता है खास करके नियाजी वारिस की उम्मीदों को। सागर मोतीकर हा मात्र फलंदाज बाद झालेला आहे। बघा एका षटकाच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या पतनानंतर धावसंख्या 9 झालेली आहे, आपण रिप्लेमध्ये पाहू शकता की कशा पद्धतीने फलंदाज बाद झाला आहे। आडव्या पडीने खेळायचं होतं, लीडिंग एज घेतले, टॉप एज घेतले, बॉल हवेत आहे आणि फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण काशिफ संगमचं पाहायला मिळालंय आणि काशिफला पहिल्या क्रमांकावर का बोलवण्यात आलं होतं त्याचं चोख प्रत्युत्तर काशिफ
मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळाल्या. आता जिंकण्यासाठी 42 बॉल्स 76 धावांची गरज आहे. प्रशांतजी मला असं वाटतं की हा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. देखिए इस मुकाबले में खास करके इस प्रतियोगिता में टोटल अगर 77 होता है 80 होता है 85 होता है तो आखिर तक मुकाबले जाते हैं. मतलब एक अच्छा संतुलन टीम में बना हुआ है. रन संख्या फिलहाल 9 रन और मनुष्य इस ओवर में नो बॉल आए थे वाइड बॉल आए थे तो बल्ले के साथ अगर देखें तो एक भी शॉट मतलब बल्ले के बीचों बीच अच्छी तरह से बल्लेबाज नहीं खेल पाए तो अच्छी गेंदबाजी आज की. अगर वो मिस्टर एस्टा नहीं होते तो बिल्कुल एक अच्छा ओवर मैदान के अंदर कासिम का. बघा मनोज दाबाडे मैदानाच्या आतमध्ये जे मावळ टेनिस बॉल क्रिकेटचे अध्यक्ष आहेत आणि पाहूया आता ती दहशत तो दरारा ती चुळूक मैदानाच्या तर पाहायला मिळते का जेव्हा संघ खरंच संकटात आहे. बिलकुल गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज अपने बोरिक मार पर रवि. मनोज दाबोड़ के बारे में बिल्कुल मनीष ने सही कहा कि बट खास करके मार्बल टेनिस क्रिकेट के लिए जो अच्छे दिन आए हैं उसके पीछे इनका भी बहुत बड़ा रोल है. स्ट्राइक रेन पर बल्लेबाज इज्जाज कुरैशी बिल्कुल 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 42 गेंद में 76 रनों की जरूरत है. ये मुकाबला जीतने के लिए फ्लाइंग स्लिप है गली पॉइंट कवर पर खिलाड़ी उसके साथ एक खिलाड़ी बिल्कुल इस वक्त मिडऑफ क्षेत्र में ऑनसेट पर मिडऑन डीप मिड विकेट पर खिलाड़ी स्क्वायर लेग एक फाइन लेग पर खिलाड़ी ऑफसेट पर इस वक्त 5 खिलाड़ी तैनात हैं. रविंद्र अपने बोरिंग मार पर ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद और अब जाकर सूर्यकांत अड़ाव हमारे तरफ बढ़ते हुए वाइड बॉल का इशारा कर रहे हैं. जीतने के लिए 85 रनों की जरूरत है. अच्छा माहौल यहाँ बिल्कुल बना हुआ है. एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट ऑफ टंप के बाहर गेंद दोबारा गेंद ऑफ टंप के काफी बाहर है. दिशाएं गेंदबाजी करते हैं रविंद्र. देखिए इनकी सोच क्या इनका इंटेंट क्या है शरीर से दूर और थोड़ा आगे रखना चाहते हैं और बल्लेबाज को ज्यादा ऑनसेट पर खेलने का मौका नहीं दे रहे. ये हमारे डीजे ऑपरेटर है. ऑफ टंप के बाहर इस पर खेलने की कोई चेष्टा नहीं है. गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती हुई 2 गेंदें वाइड और उसके बाद में बिल्कुल ये फेयर डिलीवरी विंदी गेंद आती हुई. रन संख्या 11 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है. शानदार आयोजन इस पूरे टूर्नामेंट का जिसमें अभी हमारे साथ सचिन वाड़ जुड़ चुके हैं. थोड़ी देर के बाद इनकी आवाज़ भी हम जरूर आपको सुनाएंगे. ऑनसाइड पर फाइन लेग पर बहुत खूबसूरत स्ट्रोक लाइन से फटके तो पड़ेंगे फटके. दिशाएं गेंद पर बहुत अच्छी नसीहत देते हुए बल्लेबाज इज्जाज कुरैशी. कुरैशी जो आता खऱ्या अर्थाने देतोय नियाजी वॉरियर्स या संघाला खुशी. ऑन साइडला बॉडी रोल केली आणि बॅलन्स चांगला होता. हँड आय कॉर्डिनेशन थोडंसं जुळलं होतं आणि त्याचमुळे बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग रिजन मध्ये आणि धावा मिळतात. या 4 धावसंख्या जाऊन पोचते 1 गडीबाद 15 धावा. काही प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत आणि तुम्ही जाणता की मी इंटरव्ह्यू घेतो तर या ठिकाणी माझ्या उजवीकडे आहेत सचिन बाद आणि माझ्या डावीकडे आहेत प्रशांत आदवडे. बल्लेबाजी इज्जाज कुरैशी द्वारा दूसरा चौका. एक गडी बाद 19 जशी फलंदाजी महेश शिंदे यांनी पहिल्या डबामध्ये दाखवली आपल्या संघासाठी आणि तशीच फलंदाजी ऍज अ कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट या ठिकाणी बॅक टू बॅक 2 चौकार ठोकलेले आहेत इज्जाज कुरैशी आणि धावसंख्या 1 गडी बाद 19 धावा. मांडवी चरणदेस के ओनर चंदुशेट गोगावले पधार चुके हैं. सर आपका स्वागत है वेलकम. फिलहाल देखिए तो रन संख्या 19 1 विकेट के नुकसान पर ये बहुत क्रूशियल पारी आप देख रहे हैं मैदान के अंदर इज्जाज कुरैशी द्वारा. ओ बाहरी किनारा विकेट कीपर का सहारा 2 चौके और उसके बाद में इज्जाज कुरैशी की पारी समाप्त. कुठल्याही गोष्टीला मर्यादा असेल तर ती गोष्ट शोभून दिसते. प्रत्येक स्ट्रोक मात्र सिमरच्या दिशेने पाठवण्याचा चंगच बांधला होता इज्जाज कुरैशीने. पण मात्र रवींद्र हे देखील तितक्याच अनुभवाने परिपूर्ण त्यांच्या वतीने मात्र कुठेतरी आमंत्रण दिलं गेलं होतं. शॉर्ट ऑफ गुड लेंथ बॉल होता ऑनसाईडला फोर्स करण्याचा प्रयत्न टॉप एज घेऊन बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि तो जल्लोष सर्व काही सांगून जातोय की इज्जाज कुरैशीचा विकेटचं महत्त्व किती होतं. मनीष प्राइसलेस विकेट है सब लोग जानते हैं इज्जाज कुरैशी की बहुत जबरदस्त बल्लेबाजी करते लेकिन ये जो गेंद थी बिल्कुल टिप्पा खाने के बाद 34 स्टंप से थोड़ा ऑफ स्टंप की तरफ आ रही थी. बहुत बढ़िया गेंदबाज थोड़ी कट होती हुई गेंद और खड़े खड़े खेलने की कोशिश इज्जाज कुरैशी ने की इसीलिए वो बाहरी केंद्र लगा और रफ्तार बहुत अच्छी थी.
लेंथ और लाइन पर निर्भर थे, बहुत अच्छी तरह से अनुशासन था, बल्लेबाज के पैरने चले लेकिन गेंदबाज अपना जादू दिखाते हुए बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी, रविंद्र को विकेट मिला है, रन संख्या 19 दो विकेट के नुकसान पर, दो वाइड बॉल, बिंदी गेंद, दो चौके और उसके बाद में विकेट है। फिलहाल मैदान के अंदर आप आदि को देख रहे हैं, मनोज दाभाड़े और एक तरफ इजाज कुरैशी थे, लेकिन इजाज कुरैशी ने बनाए 13 रन 9 गेंदों का सामना करते हुए, अच्छी गेंदबाजी रविंद्र द्वारा, फ्लाइंग स्लिप एक पॉइंट पर खिलाड़ी, कवर पॉइंट एक खिलाड़ी, स्पक्ते एक्स्ट्रा कवर पर मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद है, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस गेंद को खेलना चाहते थे ऑनसाइड पर, मिड ऑन पर खिलाड़ी मौजूद है, खराब फील्डिंग हुई है, एक रन का इजाफा, अब जाकर दो विकेट गिरने का कितना प्रेशर होगा वो देखने वाली बात है। ये ओवर बिल्कुल दूसरा प्रगति पर है, 20 रन दो विकेट के नुकसान पर। सचिन बाढ़ हमारे साथ जुड़े हुए हैं और इस ओवर के बाद इनके साथ गुप्तगु करने वाले हैं, इस टूर्नामेंट के बारे में बिल्कुल बहुत सारी चर्चा होने वाली है। गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार है रविंद्र, अच्छी गेंद थी, खोल दिया था, इस तरह की गेंदबाजी होती है ना तो ज्यादा सुकून खास करके गेंदबाज को मिलता है। दो ओवर 20 रन दो विकेट के नुकसान पर हमारे साथ सचिन बाढ़, एक बार फिर इनके साथ हम चर्चा करने वाले हैं। ओवर ब्रेक है आणि ओवर ब्रेक मध्ये काही प्रश्न आपण सचिन बाढ़ सरांसाठी निवडलेले आहेत, तर सचिन बाढ़ सर आमच्या सोबत कमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। तर एनबी ट्रॉफी हे नाव आता प्रत्येक पुणेकरांच्याच मनामध्ये नाही तर प्रत्येक महाराष्ट्रातील जे टेनिस क्रिकेटपटू आहेत त्यांच्या मनामध्ये अवतरलेलं आहे, तर स्पर्धेचे नाव एनबी ट्रॉफी आहे, एनबी नावाचा नेमका अर्थ काय सचिन सर? हॅलो, निलेश दादा बिंताडे यांनी या स्पर्धेसाठी जे सर्व काही केलं आहे ते शब्दात मांडणं शक्य नाही आहे आणि त्यांच्याशिवाय ही स्पर्धा होणं अशक्य होतं। अगदी तसंच ज्यावेळेसपासून आमची क्रिकेटची ही टीम सुरू झाली त्यावेळेस टीमला नाव काय द्यायचं हा आमच्या सगळ्यांच्या डोक्यात एक विषय होता आणि त्यातून आम्ही आम्हाला सुचलं की जर हे सगळं सर्व काही करतायत निलेश दादा तर निलेश दादा भिंताडे या नावाचा जो शॉर्टफॉर्म आहे निलेश दादांचा एन आणि भिंताडेचा बी म्हणजेच एन बी आणि त्यातूनच एन बी 11 असेल एन बी ट्रॉफी असेल हे नाव पुढं आलं आणि तेच आता सर्वश्रुत पूर्ण महाराष्ट्राला आणि पूर्ण भारतभर झाले। ओ खूबसूरत स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया, गेंद एक बार फिर डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए खिलाड़ी यहाँ मौजूद है। एनबी ट्रॉफी ये नाम क्यों दिया गया है इसके बारे में सचिन हमारे साथ बिल्कुल चर्चा कर रहे हैं। एक ओवर के बाद और एक सवाल होगा, यहाँ बहुत सारी चर्चा होने वाली है, एनबी ट्रॉफी की भी बहुत सारी चर्चा हो रही है, बहुत ज़बरदस्त आयोजन इस टूर्नामेंट का, एक प्रोफेशनल टूर्नामेंट आप देख रहे हैं जिसमें 10 कैमरेज का इस्तेमाल हुआ है tenticket.in के माध्यम से। रन संख्या फिलहाल 22 रन दो विकेट के नुकसान पर, हमारा पूरा फोकस मैच के ऊपर भी रहेगा और आप सचिन भी बिल्कुल यहाँ पूरे टाइमिंग के साथ। बाहरी किनारा भी, ओ अगर ये कैच रहते तो बिल्कुल मजा आता, दोबारा मौका था, दो बार मौका था, मनीष क्या कहेंगे जिस तरह से ये एक बार फिर जीवन दान मिला है बल्लेबाज को। जी ललचाए रहा ना जाए एलपीएन लिबेची जाहिरात मला आठवली आणि त्या ठिकाणी मात्र खरंच एक एफर्ट होता तो थोडा हार्ड होता, आपण प्रयत्न पाहिला तर खूप उंच उडी घेऊन हा जेल परावर्तित करण्याचा प्रयत्न, पण तरी देखील निगतीची साथ फलंदाजांना मिळते। यस अब्दुल अन्सारी पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक, गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज अपने बोलिंग मारता तैयार कासिफ संगम, ये दूसरा ओवर डाल रहे हैं, थोड़ा सा अलग करने की कोशिश, दिल कुछ खेलना चाहते थे, आजकल ये शॉट जो है ना लेदर बॉल में भी खास करके खेला जा रहा है, खास करके सूर्या के बारे में अगर चर्चा की जाए तो बहुत अजीबो गरीब अंदाज में वो बल्लेबाजी कर रहे, काफी ऑफ टाइम के बाहर वाली गेंदों को फाइनली की तरफ लेके आ रहे हैं, तो नेदरलैंड के खिलाफ बहुत अच्छा प्रदर्शन, तो उनको कुछ कॉपी करने की कोशिश भी हो रही है। देखिए क्या हुआ था, विकेट कीपर के पीछे खेलने की कोशिश बल्लेबाज द्वारा, ऑफटम के बाहर गेंद थी, सुंदर स्ट्रोक, स्ट्रक पर बाउंड्री की तरफ गेंद जाती थी, खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है, जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक के साथ दोनों बल्लेबाजों ने दो रन मुकबल किए, दो रनों के साथ रन संख्या 24 रन दो विकेट के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल आप देख रहे हैं, एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट और टेनिस क्रिकेट का सबसे बड़ा त्यौहार आप पुण्य नगरी में देख रहे हैं, मैं अजय आवले साहब को देख रहा हूँ बहुत खुश है, संदेश पारते बहुत खुश है, अफजल मखदूम साहब बहुत खुश है, इसकी वजह क्या है? इस बार मौका नहीं है बल्लेबाज के पास, फ्लाइंग स्लिप पर अच्छा कैच, अब्दुल अंसारी बैक टू द पवेलियन और अंकुश ने लिया अच्छा कैच। चेक, हे चेक,
अंकुशने आता फलंदाजीला अंकुश लावण्याचं काम केलेलं आहे. जो फलंदाज कुठेतरी आक्रमक पवित्र घेण्याच्या इरामध्ये पाहायला मिळाला त्यालाच परतीचा प्रवास करावा लागतोय. आपण रिप्लेमध्ये पाहू शकतोय राईट आर्म ओव्हर द विकेट खूप जास्त बाहेरून खेळले आणि खूप जाऊन बाहेरून खेळताना स्ट्रोक सिलेक्शन चांगलं होतं पण त्या ठिकाणी मात्र भात झालेत फलंदाज आणि हा असेल तिसरा धक्का टीम नियाजी वॉरियर्स. और दूसरी बात है कि आप काफी लेग स्टंप के बाहर चले गए थे, इनसाइड आउट खेलना चाहते थे लेकिन टेलीग्राम मिल गया गेंदबाज को. जब टेलीग्राम मिल गया बॉल डालने से पहले आप एक बार पैरों की मूवमेंट कर रहे हैं तो इसका फायदा मिला और इस विकेट पर भूचाल है उसका भी फायदा गेंदबाजों को मिल रहा है. ओवर बिल्कुल इस वक्त चल रहा है तीसरा, रन संख्या 24, 3 विकेट के नुकसान पर 85 रनों की जरूरत है यह मुकाबला जीतने के लिए. एक तरफ आप नियाजी वॉरियर्स की टीम पर बल्लेबाजी करते हुए देख रहे हैं. ओवर की बात करें तो ये बहुत ही क्रुशियल ओवर है. काशिफ संगम जो पहले ओवर में स्ट्रगल करते हुए आपने देखा लेकिन अभी रिदम के साथ गेंदबाजी करते हुए एमएस धोनी पैवेल एंड से गेंदबाजी कर रहे हैं. अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद रफ्तार के साथ बिल्कुल पीछे चली गई थी. कासिम संगम इसी बात के लिए जाने जाते हैं. 30 गेंदों का खेल, 61 रनों की जरूरत है 24 3 विकेट के नुकसान पर. अभी भी देखें तो बहुत इंटरेस्टिंग मैच आगे आना बाकी है लेकिन चलते हैं अगले सवाल की तरफ. हमारे साथ मनीष जुड़ रहे हैं. सचिन बाट सर आपल्या सोबत आहेत. तर ही स्पर्धा एनबी ट्रॉफी ही स्पर्धा कधी घ्यायचं ते ठरलं आणि तो घेण्यामागचा नेमका उद्देश कुठला होता? ऍक्च्युली एनबी ट्रॉफी ही स्पर्धा आम्ही पहिल्यांदा खुल्या गटाची घेणार होतो आणि हे जवळजवळ लॉकडाऊनमध्ये म्हणजे गेल्या वर्षीच आमचं ठरलं होतं. तसं चंद्रा सर असतील, नाणेकर सर असतील यांच्याशी आमची मीटिंगही झाली होती एक आणि पण ते नंतर लॉकडाऊनच्या रिस्ट्रिक्शनमुळे आम्ही ते थोडंसं पुढं ढकललं. मधल्या काळात मग असा एक प्रस्ताव संदेश सर, अजय आवळे सर आणि अफजलभाई यांच्याकडून आला की पाठीमागं पी टी पी एल व्हायची पण पी टी पी एल जास्त बंद झाली त्याच्यानंतर पुण्यात कुठली मोठी स्पर्धा होत नव्हती. तर त्यांनी एक सजेशन दिलं की जर आपण ओपनची स्पर्धा घेण्यापेक्षा जर पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग जर घेतली तर स्थानिक खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म भेटेल आणि एक आपलं स्थानिक जे टॅलेंट आहे ते थोडंसं वरच्या पटलावर येईल. आणि ही संकल्पना मलाही आवडली आणि आम्ही चौघांनी मिळून निलेश दादांना सांगितली आणि कुठल्याही चांगल्या गोष्टीला निलेश दादा क्षणाचाही विलंब न लावता होकार देतात. अगदी यावेळीसही तसंच घडलं आणि निलेश दादांनी आम्हाला हे या पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग घेण्यासाठी अर्थातच एनबी ट्रॉफी घेण्यासाठी होकार कळवला आणि साधारणतः मे 2022 मध्ये आमचा हा प्लॅन फायनल झाला. शुक्रिया सचिनजी, बहुत अच्छी बात है वो बता रहे. नई उम्मीद, नई सोच, नया प्लॅटफॉर्म एनबी ट्रॉफी 2022 सीजन 1, नए सपने साकार होने का ये एक बहुत बड़ा प्लॅटफॉर्म है यंग खिलाड़ियों के लिए. एक बार फिर टैलेंट हंट और आने वाले दिनों में अगर मेरे हिसाब से यहाँ इस प्लेटफॉर्म पर अच्छा करते तो आने वाले दिनों में आपके लिए भी बहुत अच्छा ब्राइट फ्यूचर हो जाएगा. बहुत अच्छे अच्छे जो कि अवसर आपको मिल सकते हैं. ऑफ के बाहर गेंद थी, गेंद को खेल दिया कवर की तरफ, कवर पर खिलाड़ी मौजूद. चौथे विकेट का पतन नियाजी वॉरियर्स के उम्मीदों को लगता हुआ सबसे बड़ा झटका. बहुत ही शानदार गेंदबाजी. बघा तुमच्याकडे बॅटिंग पॅकेज असून चालत नाही आहे तर तुमच्याकडे बॉलिंग पॅकेज देखील असणं गरजेचं आहे आणि श्रीतेज इलेव्हन संघाने ते दाखवून दिलेलं आहे. पहिल्या डावामध्ये मात्र नियाजी वॉरियर्सच्या गोलंदाजांची हुकूमत पाहायला मिळाली. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, बॉल थोडासा हवेत राहिला होता आणि बॅकवर्ड पॉईंट सिमरच्या दिशेने शंकरने तो कॅच कॅरी केलेला आहे आणि हा चौथा धक्का पाहायला मिळतोय. आणि तुषार इनामदार जे केडगावचे फलंदाज आहेत त्यांना मात्र परतावं लागते आणि आता थोडासा संकटात आहे नियाजी वॉरियर्सचा संघ कारण आता 4 गडी बाद 25 धावा आणि 14 षटकात 2 बॉल्स फेकून झालेत. मनीष, इस ओवर की बात करें तो महेश शिंदे ने बहुत बढ़िया गेंदबाजी की. पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर विकेट मिला है. 25-4 विकेट के नुकसान पर है तो हालात कुछ अच्छे नहीं है इस वक्त नियाजी वॉरियर्स के लिए. नियाजी वॉरियर्स की बात करें तो नदीम नियाजी टीम के ओनर है, इज्जत कुरैशी का आपका कप्तान है. सतीश इलेवन की बात करें तो सचिन तापकीर टीम के ओनर, महेश शिंदे जो एक बार फिर जिन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया था बल्लेबाज के तौर पर, 7 गेंदों में 25 रन बनाए थे. अभी वो बॉलिंग मार्ग पर हैं, गेंदबाजी करने के लिए तैयार. सचिन तेंदुलकर पैवेल एंड से गेंदबाजी कर रहे हैं. 25-4 विकेट के नुकसान पर मनोज धाबड़े एक पर गिन रहे हैं. अब नए बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर, गेंद थी नरमातों से खेलते हुए पॉइंट क्षेत्र में. एक रन का इजाफा सिंगल के साथ रन संख्या कुल मिलाकर 26-4 विकेट के नुकसान पर. खेल थोड़ा सा धीमा हो गया है और इसकी वजह क्या है, आप नपीतुली गेंदबाजी कर रहे हैं और स्टार्ट आपका अच्छा नहीं था, आगाज आपका अच्छा नहीं था और उसके लिए दिखे बार फिर परेशानी होती भी. अच्छी गेंदबाजी सकारात्मक सोच के साथ सही इलाके में करते हुए गेंदबाज.
मनोज दाबड़े के पास काबिल थे, फ्रंट फुट पर गेंद को बहुत खूबसूरती के साथ खेल दिया था, लॉन्ग ऑन क्षेत्र में एक रन का इजाफा, जो पहले तीन ओवर में बिल्कुल हमने मिस किया था। मनोज दाबड़े जिस तरह से वो स्ट्रोक खेल रहे हैं फ्रंट फुट पर गेंद के मेरिट के हिसाब से, उसी तरह से आपको वो स्टार्ट करना था, स्ट्राइक रोटेट करना था, खराब गेंद के ऊपर प्रहार करना था, लेकिन आप नहीं कर पाए। अब जाकर रन संख्या 27 चार विकेट के नुकसान पर। ये थोड़ा सा अलग खिलाड़ी में जानता हूँ, शंकर जो पिंपरी चिंचवड़ के खिलाड़ी है और संदीप कदम मेमोरियल चषक में बहुत ही जबरदस्त प्रदर्शन, लेकिन इनका जो बल्ला एक बार फिर वो खेले, जब एक बार फिर थोड़ा ऊपर उठाते एक बार खेलते तो थोड़ा पॉज लेते, अलग स्टाइल है इनका, थोड़ा यूनिक स्टाइल बिल्कुल आप जरूर देखेंगे शंकर का। रन संख्या फिलहाल 28 चार विकेट के नुकसान पर ये पांचवें ओवर की जो कहानी वो शुरू होने से पहले आखिरी गेंद है, आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष। बहुत बढ़िया गेंदबाजी महेश शिंदे द्वारा, ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, गेंद के नीचे खिलाड़ी और छोड़ दिया कैच, मिड विकेट पर बहुत ही खराब फील्डिंग हुई है। सलमान ने कैच छोड़ा है, भाई आपने कैच छोड़ा या मैच छोड़ा ये तो आने वाला समय ही बताएगा। चार ओवर की कहानी समाप्त, 30 रन चार विकेट के नुकसान पर, 24 गेंदों में 55 रनों की जरूरत है इंडिया से वारियर्स को। कहानी बहुत इंटरेस्टिंग है, यहाँ गुप्तगु जारी रहेगा, सचिन जी हमारे साथ जुड़े हुए हैं, चलते एक बार फिर सचिन मनीष की तरफ। तर आपला तो प्रश्न अजूनही, त्याचं उत्तर जे मला अपेक्षित होतं, थोडंसं अजून काहीतरी मला बोलायचं असेल कदाचित, तर स्पर्धा घेण्यामागचा उद्देश कुठला, आणि गेल्या 3 महिन्यापासून जे वेगवेगळे पोस्टर्स आपण सोशल मीडियावर पाहत आहोत, त्या ती संकल्पना नक्की कोणाची होती? जसं मी सांगितलं की मे मध्येच आमचं हे ठरलं की आता NB ट्रॉफीची स्पर्धा आहे, ही स्पर्धा पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग अशी मर्यादित घ्यायची। त्यावेळेस नियम कसे असतील किंवा बाकीच्या काही ज्या गोष्टी होत्या या चर्चा करताना मला एक गोष्ट आवर्जून सांगावी अशी वाटेल की यातले बरेचसे जे नियम आहेत, जसे की स्पर्धा ही 8 ओव्हरचीच व्हावी, स्पर्धेत 5 गोलंदाज हे खेळवणं अपेक्षित आहे जेणेकरून जास्तीत जास्त खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होता येईल, आणि त्यांना नुसतं सहभागी होता येणार नाही तर त्यांना आपला आपली जी क्षमता आहे ती दाखवण्याची संधी मिळेल, याच्यासाठी ते 5 गोलंदाज असणं अपेक्षित आहे। हे जे छोटे छोटे नियम आहेत हे निलेश दादाने आम्हाला सुचवले की जर तुम्ही असं केलं तर जास्तीत जास्त टॅलेंट तुम्ही बाहेर काढू शकता, तर हेही गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटेल। आणि यानंतरचा जो जोडून प्रश्न होता तुमचा की हे जे पोस्टर्सचे बघताय तुम्ही, तर जशी टूर्नामेंट सुरुवात झाली त्यावेळेपासून जे प्लेअरचे प्रमोशन असतील, स्पर्धेचे रिलेटेड जे काही पोस्टर सोशल मीडियावर किंवा tenniscricket.inच्या माध्यमातून आपण बघताय, ह्या सगळ्या पोस्टरचे जे डिझाईन्स आहेत अतिशय सुंदर डिझाईन्स आहेत, जे पूर्ण भारतभर प्रसिद्ध झालेत किंवा व्हायरल झालेत, तर ते सगळे डिझाईन्स आपला रोहित हिंगे जो आमच्या दरम्यान खूप मोठा स्ट्रोक लांब लचक खिचलेला हा गगनचुंबी गगन भरारी घेणारा NB ट्रॉफी सिक्सर, शानदार स्ट्रोक शंकर के पास, वो काबिल थे बड़े शॉट खेल सकते थे कि किसी तो वो थोड़ा सा पॉज लेते हैं और आफ्टर के थोड़ा बाहर चले गए थे, क्या गजब की टाइमिंग है। मेरे हिसाब से ये बहुत इंपॉर्टेंट छक्का था, मच नीडेड सिक्स फॉर द बैटिंग साइड। 23 बॉल्स 49, आता उलटी गिनती सुरू झालेली आहे आणि प्रत्येक प्रेक्षकाला हीच उत्कंठा असते की आपण शेवटच्या टप्प्यावर कधी पोहोचू, आणि आता आपण जवळपास शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेले आहोत। विजय खडकेचं स्वागत मात्र षटकाराने केलंय शंकरने, कुठेतरी थोडा वेळ थांबला, वाट पाहिली, पण त्यानंतर मात्र एक दिमागदार स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय। बॉलर तयार, ओव्हर द विकेट, हलक्या त्याने बॉलला ड्राईव्ह केलंय, क्लासिकल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, क्षेत्ररक्षक आहे कव्हरला, थ्रो केलाय चुकीचा कॉल, धावचीच्या स्वरूपात फलंदाजबाज शंकर बॅक टू पॅव्हिलियन। मनीष मेरे हिसाब से कहानी दोनों तरफ बराबर की, सिटीज 11 नियाजी वॉरियर्स जो आपने 4 ओवर का पहला पड़ाव देखा था सिटीज वॉरियर का, वहाँ 2 ओवर देखे और कोई जरूरत नहीं थी, अभी शंकर ने इतना उमदा शॉट खेला था ऑन साइड पर, एक अच्छा कवर ड्राइव आपने लगाया था वो भी बहुत ही बेहतर, मतलब आप सिंगल भी लेते तो भी चल सकता, 2 गेंदों में 7 रन आ सकते थे, लेकिन ज्यादा कुछ करने की कोशिश, तालमेल में कमी आई और उसके कारण परेशानी हुई। क्रिकेट में जब आप बल्लेबाजी कर रहे हैं, रन बनाने की कोशिश कर रहे हैं, तब एस नो वेट का सही इस्तेमाल होना चाहिए और वो कॉलिंग इतनी अच्छी थी, बॉलिंग बहुत अच्छी, फील्डिंग बहुत अच्छी, परिणाम आपके सामने है। और अब जाकर यहां भी देखें, मैनेजमेंट में हर बंदा जो है ना बिल्कुल बहुत अच्छा काम कर रहा है, और रोहित इंगे जिनके बारे में हम बात कर रहे थे डिजाइन के बारे में, ये इनका पूरा बहुत बड़ा रोल है। रोहित जी बहुत खूबसूरत आपने काम किया है, सर्व जे पोस्टर्स तुम्ही पाहतायत NB ट्रॉफी जे सोशल मीडियावर झळकलेले आहेत आणि पूर्ण भारतभर तुम्ही पाहतायत, त्यांचे
जनक आहेत मी म्हणेन मिस्टर रोहित इंगेचरा. आपण देखील थोडंसं हस्तांतरण करायचं आहे प्रेक्षकांना की आपण एक चांगली दिमागदार कामगिरी केलेली आहे आणि त्याचमुळे एनव्ही ट्रॉफी पूर्ण जगभरामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचलेली आहे. चला भाऊ जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. चांगली गोलंदाजी विजय खडके, नवीन फलंदाज राहुल सातव. थोडी उशिरा आलेत अहो या लेट पण थेट एंट्री करतायत का मैदानाच्या आतमध्ये राहुल सातव. बॉलिंग तयार विजय फोर्स करायचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. बॉल जाईल लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत मी इथे एक धाव. बघा पार्टनरशिप जसं आपण तुम्ही उल्लेख केला, पार्टनरशिप या शब्दाला खूप जास्त महत्त्व क्रिकेटमध्ये आहे. मला असं वाटत होतं की शंकर आणि मनोज या दोघांमध्ये पार्टनरशिप बनणं गरजेचं होतं. बिलकुल, एक बार साझेदारी कब बनती है, सामनेवाले के ऊपर विश्वास होता है और आपके अंदर वो आत्मविश्वास होता है तब जाकर साझेदारी बनती है और इस वक्त साझेदारी की जरूरत है बल्लेबाजी करने वाले टीम के लिए. पाच गडी बाद 38 धावा झाल्या आहेत, पाचव्या षटकात तीन बॉल्स फेकून झाले, तीन बॉलचा काही शिल्लक आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पहिला सामना मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आहे. बॉलर तयार खडके, आडव्या पाटीने खेळले, ते प्रॉमिसिंग कनेक्शन होत नाही आहे. बॉल जाय स्क्वेअर लेगला, डीप मधून क्षेत्रक्षक येताना थोडी चूक होतो, एकाला दोन धावांमध्ये बदलण्याचा प्रयत्न. धावांची संधी आहे, चुकीचा कॉल असेल का, चुकीचा कॉल असेल का. आता तिसऱ्या पंचाची मागणी केली गेलेली आहे. बिल्कुल वो धड़धड़ वो बिल्कुल बढ़ती हुई, दिल की धड़कने बिल्कुल एक बार फिर बढ़ती हुई. और मनोज दाभाड़े एक तरफ मैं देख रहा हूँ, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. एक तरफ बल्लेबाज राहुल सातव, थोड़ा तालमेल बनाने के लिए समय जाता है. मनीष तालमेल बनाने के लिए समझ जाता है. कल मैंने खास करके कृष्णा सातपुते के टीम को देखा था. पहला मैच इसलिए हारे थे, तालमेल नहीं बन पाया था. अब राहुल सातव वैसे अगर देखें तो वो प्रारंभिक बल्लेबाज है. प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर बल्लेबाजी करते हैं वागुली टीम के लिए, लेकिन आज इनका नंबर क्या, वो फिनिशर के तौर पर मैदान के अंदर आए. तो ये तालमेल बनाना, सही नंबर पर खिलाड़ी भेजना, वो कप्तान का काम होता है. अभी 38 पांच विकेट के नुकसान पर है. क्या ये करीबी मामला होगा? बिल्कुल करीबी मामला है. अंपायर का क्या डिसीजन है वो जरूर देखा जाएगा, लेकिन खतरे की घंटी बिल्कुल बज रही है. प्रशांत जी, ठेस लागल्यावर माणूस सुधारतो असं मी ऐकलंय किंवा मी सुद्धा आत्मसात केलेलं आहे आणि यांना वारंवार ठेस लागते आणि तरी सुद्धा मात्र धाव घेण्याचा तो चंग बांधलेला आहे. मला असं वाटतं की अशा धावा घेण्याऐवजी चौकार षटकारच्या माध्यमातून जर तुम्ही प्रतिउत्तर दिलं तर मात्र कुठेतरी ते फायद्याचं ठरू शकते. आणि आता मात्र धक्क्यावर धक्के बसत चाललं, अजूनही डिसिजन पेंडिंग आहे नियाजी वरील संघासाठी. फलंदाज या ठिकाणी परतीचा प्रवास करताना पाहायला मिळतोय, लेट्स सी. देखिए शंकर जिस तरह से आउट हुए, कवर ड्राइव किया था, बहुत अच्छा स्ट्रोक था, उसके बाद में रन आउट हुए, उसके बाद में मनोज दाभाड़े लग रहा है अभी रंग में आ रहे, उसी वक्त वो तालमेल की कमी थी उसके कारण रन आउट हुए हैं, तो वो भी निराश रहेंगे. लेकिन सामने से सीटेज 11 की टीम बहुत खुश है क्योंकि विकेट गिर रहे हैं, जितने विकेट गिरेंगे उतना मोमेंटम गेंदबाजों की तरफ जाएगा. सीटेज 11 का अभी मुझे पलड़ा भारी लग रहा है, लेकिन राहुल सातव, मनीष राहुल सातव को कौन नहीं जानता, जिनके पास अच्छी तकनीक है वो सामने वालों को तकलीफ दे सकते हैं. रंगमय भंग या ठिकाणी बसतोय कारण विजय खडकेला ते यश जात नाहीये, पण सांघिक यश मिळते धावाचीच्या स्वरूपात का होईना. सहा गडीमध्ये 39 झाले, आता रिक्वायर्ड रन रेट जवळपास 13.80. या अगोदर पण पाहिलं डाव सुरू होण्याअगोदर 10-11 आस्किंग रेट होता, पण त्यानंतर मात्र आता कुठेतरी त्या माध्यमातून त्या पद्धतीनं त्या वेगानं धावसंख्या पुढे जा गेली नाही, त्याचमुळे मात्र कुठेतरी दडपण आलेलं आहे. 20 बॉल्समध्ये 46 धावांची गरज आहे नियाजी वॉरियर्स या संघाला जिंकण्यासाठी. बॉलिंग मार्कवर विजय खडके, पहिल्या बॉलवर षटकार खर्च केल्यानंतर चोख प्रतिउत्तर आणि फलंदाजाला कशा पद्धतीने अडवायचं आहे, फलंदाजाला कशा पद्धतीने थांबवायचं आहे ते तंत्र विकसित करतोय. ओव्हर द विकेट, उलटॉस बॉल होता, खूप चांगल्या पद्धतीने पायांची स्ट्राइड मोठी करून कव्हरच्या क्षेत्रामध्ये ड्राइव्ह केला. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून, स्वीपर कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल, थ्रो करेल तोपर्यंत या दोन धावा चांगला कॉल आणि या दोन धावा सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या पोहोचते 6 गडी बाद 41 धावा. मनीष अभी देखिए इन्होंने ड्राइव किया, गैप में खेले, उसके बाद में रनिंग बिटवीन द विकेट अच्छा था जो आपने पिछले दो गेंदों में मिस किया था. अब ये बहुत अच्छी क्रिकेट है, पॉजिटिव क्रिकेट है जिसमें आप रन बना रहे हैं. और प्रशांत, एक बार फिर प्रशांत गायकवाड़ की बात करें तो वो भी बल्लेबाजी करते हैं, तो मजा आएगा. अभी भी मैच जो है ना ऑन है, मजा आएगा इस मुकाबले में. सहा गडी बाद 41, पांच बॉल्स फेकून चला दिया, पांचवा षटक लिया, असे शेवटचा बॉल. विजय खडके या षटकामध्ये 11 खर्च करतो, प्रशांत खेळतोय 2 वर, राहुल सातव खेळतोय 1 वर, आता स्ट्राइकवर आहे प्रशांत. बॉल होतो यार ओव्हर द विकेट, खडके ऑन साइडला पूल करायचं होतं, टॉपेज घेतोय बॉल आणि निर्जन स्थळी लँड होतोय. प्रयत्न करणं गरजेचं होतं, त्या ठिकाणी बॉलला आत ढकलण्याचा प्रयत्न केलाय जरूर. दोन धावा पूर्ण करून तिसरा धावायचा प्रयत्न राहुल सातवचा चांगला कॉल आहे आणि या 3 धावा देखील सहजतेने पूर्ण केल्या जातात. या एका एक गोष्टीला मात्र प्राधान्य द्यायला हवं, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलंय आपल्या संघासाठी. 1 वाचवली धावसंख्या, 5 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडीबाद 44 धावा. रवीने बहुत अच्छा काम किया, अगर आप 2 रन बचा रहे तो बहुत बड़ी एक बात की बात है. 5 ओव्हर का खेल, 44 विकेट के नुकसान पर. तर आपण पुन्हा एकदा सचिन बाड सरांकडे येणार आहोत. बघा अजूनही जिंकण्यासाठी 18 बॉल्समध्ये 41 धावांची गरज आहे. स्पर्धेसाठी सर्वात महत्त्वाच्या असतात ट्रॉफीज आणि ट्रॉफीचं सिलेक्शन करणं, ट्रॉफी कुठून घ्यायच्या आहेत, कशा निवडायच्या आहेत, त्यामागे तो संघर्ष कसा होता सचिन बाड सर?
जसं मी मगाशी सांगितलं की प्रत्येक गोष्ट थोडीशी वेगळी आणि युनिक झाली पाहिजे हा अट्टास नेहमीच निलेशदादांचा असतो. त्या पद्धतीने जशा मार्केटमध्ये जनरली काय करतात की ज्या ट्रॉफीज अवेलेबल आहेत तेच घेतात आणि त्याच्यानेच स्पर्धा आपण भरवतो. पण या आपल्या एन बी ट्रॉफीमध्ये मात्र एक ज्या ट्रॉफीज तुम्हाला दिसत आहेत ह्या युनिक ट्रॉफीज आहेत आणि या ट्रॉफीज बनवण्यासाठी जी संकल्पना होती किंवा जी मेहनत होती आमच्या टीमचे निलेश दादा भिंताडे स्पोर्ट फाउंडेशनचे सेक्रेटरी असतील मंदार खाटपे, त्याच्यानंतर विजय तांबे आणि भाऊ शहाडे यांनी प्रचंड मेहनत घेऊन या ट्रॉफीज इथे पुण्यात नाही तयार झालेल्या, या ट्रॉफीज तयार झालेल्या आहेत विरारमध्ये. आणि इथून विरारला 3 ते 4 वेळा जाऊन त्यांनी त्या डिझाईन बघून डिझाईनमधले जे छोटे छोटे करेक्शन आहेत ते करून घेऊन त्या सगळ्या ट्रॉफीज इथं बनवून घेतल्या आणि त्या सुरक्षित इथपर्यंत आणल्या आणि त्याच्यानंतर मग इथे पुण्यातील एका नामवंत ज्वेलर्सच्या इथे त्याच्यावर जी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे त्याला तब्बल 2.25 किलो चांदीची झाळाही प्राप्त झाली आहे. क्या बात आहे. ओवर द विकेट बॉलर तयार, ड्राइव्ह केलाय बॉलला, स्ट्रोक सिलेक्शन चांगलं आहे. क्षेत्ररक्षक वेगाला पुढे येतो, एका हाताने बॉलला ढकलतोय. काय जबरदस्त डेडिकेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मला हा सामना जिंकायचाय, मला पुढची फेरी गाठायची आहे, तोच आत्मविश्वास क्षेत्ररक्षकांचा पाहायला मिळतोय. रविंद्र की तारीफ करनी चाहिए, क्या जबरदस्त फील्डिंग, एक बार नहीं बार बार कर रहे हैं और इसके कारण क्या होगा तो कॉन्फिडेंस गेंदबाज का बढ़ेगा. सिर्फ फील्डिंग कमिटमेंट की कोई कमी नहीं थी, शानदार फील्डिंग का मुजाहिरा. बघा कमिटमेंट तुम्हाला स्क्रीन वर पाहायला मिळतं किती दूर होता तो बॉल, पण शेवटच्या क्षणापर्यंत मात्र जिद्द सोडली नाही आणि त्याचमुळे आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 2 धावा वाचवल्यात. महेश शिंदे ओवर द विकेट. एज बॉल जातोय शॉर्ट थर्ड मॅन एरियामध्ये, लगेच डोळ्याचं पातळ लवते न लवते तो थ्रो करतायत कारण त्यांना माहिती आहे की एक चूक झाली तर एकदा अजून जास्त खर्च होऊ शकते. त्याचमुळे मात्र जसा बॉल हातात आलाय तसा थ्रो केला जातो जेणेकरून धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही फलंदाजाकडून. धाव संख्या झाले 6 गडी बाद 47 धावा. रवींद्र यांनी गेल्या 2 षटकांमध्ये जवळपास आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बघा तुम्ही जितकं चांगलं कार्य कराल स्क्रीनवर तुम्हाला नक्कीच tennessee.in आणणार आहे आणि रवींद्र यांचं चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहिलंय. चांगला बॉल पुढे ठेवला होता, इन टू द गॅप बॉल जाईल, लॉंग ऑफ सेमेरच्या पार, फटक्याचा आविष्कार, स्ट्रोक दमदार, चौकार. एक बार फिर देखिए खूबसूरती के साथ थोड़ा क्रीज के गहरे में चले गए थे और उसके बाद में आगे वाली गेंद थी ओवर पिच जो गेंद थी उसका भरपूर फायदा मिला अपने खिलाड़ी दायरे के अंदर और गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर जाती है. दर्शनीय स्ट्रोक राहुल सातव का, इनके पास मैंने पहले कहा कि तकनीक अच्छी है वो सामने वाले को तकलीफ दे सकते हैं. मैग्निफिसेंट बैटिंग. 51 ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केला आहे क्षेत्ररक्षक, स्वीपर कव्हरला तुम्हाला पाहायला मिळेल. आता कलेक्शन चांगले, थ्रो देखील तितकाच लाजवा पाहायला मिळतोय. खरं तर तिन्ही घटकांवर पुणे जिल्ह्यातील खेळाडूंचा अधिराज्य पाहायला मिळालं आहे गेल्या 4 दिवसांमध्ये. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही घटकांमध्ये विशेष प्रावीण्य देखील काही खेळाडूंचं पाहायला मिळालं आहे. त्याचमुळे जसं आपण उल्लेख करतोय की या अगोदर देखील टॅलेंट पाहायला मिळायचं पण एका मोठ्या व्यासपीठाची गरज होती आणि ते मोठं व्यासपीठ मिळतं एन बी ट्रॉफीचं. धावसंख्या झाले 6 गडीबाद 52 धावा, बॉल फेकून झाले 4, शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या 6व्या षटकातले. एक वाईट रन रेट 14.14, स्टेप आउट झाले, स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, बॉलने अतिरिक्त उसळी घेतली, चांगलं कमबॅक महेश शिंदेचं, 5 बॉल फेकून दिले, शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि आता 6 गडीबाद. देखिए इस विकेट पर हमने देखा कि उछाल से परेशान, देखिए उछाल है, टप्पा खाने के बाद जो उड़ान लेती हुई गेंद जा रही है विकेट कीपर की तरफ तो वो बल्लेबाज के लिए हर बार परेशान करे. हुक और पुल बहुत महत्वपूर्ण शॉट बल्लेबाज के लिए साबित हो रहे हैं. 13 बॉल 33 की गरज. यावेळेस अतिरिक्त उसळी मिळालेली आहे पण म्हणतात ना की या ठिकाणी बघा कोणीच पंचांना निर्देशित करू नये. त्या ठिकाणी पंचांचा अधिकृत इशारा येतोय, व्हाईट बॉल आणि खूप जास्त उसळी घेणारा हा बॉल आणि पंचांनी थोडा वेळ घेतला पण एक अधिकृत निर्णय आलेला आहे आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये. एक धाव वाढेल लावसंख्या 2 असेल, ती म्हणजेच 53 याकड्यावर. अजून एक बॉलचा खेळ शिल्लक आहे 6व्या षटकातल्या. पण मजेश आने वाली एक एक गेंद जो है ना बिल्कुल इव्हेंट के बराबर हो जाएगी क्योंकि यहां से कोई गलती नहीं करना चाहता है, हर कोई जीतना चाहता है. एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट, बहुत ही जबरदस्त टूर्नामेंट और इस जैसे कि भिवंडी में अच्छा प्रीमियर लीग होता है, एक तरफ ठाणे प्रीमियर लीग हो रही है, रायगढ़ प्रीमियर लीग हो रही है, तो पुणे में क्यों नहीं, पुणे में इस वक्त अगर देखें तो पुणे में एक बहुत अच्छा टूर्नामेंट होना चाहिए था. वो बहुत बड़ा काम निलेश भिंताडे साहब ने किया है. वाला तैयार महेश, यावेळेस ड्राईव्ह केलाय, कनेक्शन होत नाहीये, इनसाइड एक झून बॉल मात्र हळूवारपणे पोहोचतो मिड विकेट झोन मध्ये, क्षेत्रक्षक डीपमधून पुढे येईपर्यंत फक्त एकच धाव. म्हणतात ना की या ठिकाणी मात्र आता थोडंसं सावधानी बळगावी लागणार आहे कारण आता शिल्लक आहेत 12 बॉल्स आणि 12 बॉल्समध्ये 31 धावांची गरज. 12 बॉल्स 31 रन्स रिक्वायर्ड टू विन.
अजून एक महत्त्वपूर्ण प्रश्न असेल सचिन बाड सरांसाठी की एनबी ट्रॉफी तर आम्ही पाहतोय एन्जॉय करतोय नो डाऊट पण गेल्या 2-3 वर्षांपासून आपण पाहिलं तर निलेश दादा भिंताडे धनकवडी हा व्यावसायिक संघ देखील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळालेला आहे तर त्यामागची संकल्पना नेमकी काय होती 17 डिसेंबर 2020 निलेश दादांचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी पुण्यातील एक नामांकित स्पर्धा सिंहगड करंडक तिथं मी आणि माझे काही सहकारी आमची टीम होती तिथं आणि त्याच्या अगोदरही आम्ही रॉयल फ्रेंड्स क्रिकेट क्लबच्या माध्यमातून क्रिकेट खेळतच होतो तर तिथं दादांनी आमच्या संघाला तिथं परफॉर्मन्स करताना बघितलं त्यातील काही खेळाडूंचा खेळ त्यांना आवडला आणि त्यांनी मला विचारलं की हे सगळेजण आपल्या टीमसाठी एकत्रित खेळतील का मी माझ्यासाठी तो गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती मी दादांना सांगितलं की हो तो तात्काळ होकार होता आणि तेव्हापासून आपल्या निलेश दादा भिंताडे स्पोर्ट फाउंडेशनच्या अंतर्गत निलेश भिंताडे 11 या संघाची स्थापना झाली आणि हळूहळू मग पुणे आणि नंतर महाराष्ट्राच्या बाहेर अगदी आत्ता जर आपण बघितलं तर दिल्लीपर्यंत आपण नुकतेच दिल्लीचे बिग बॅच रनरअप होतो आणि ही टीम असं एका दिवसात तयार झाली नाही जरी मी म्हटलं की त्या दिवशी ती सुरुवात झाली पण ती सुरुवात झाल्यानंतर स्वतः निलेश दादा प्रत्येक गोष्टीत लक्ष घालून असतातच त्याच्यानंतर निलेश भिंताडे स्पोर्ट फाउंडेशनचे जे आमचे अध्यक्ष आहेत सागरदादा भिंताडे हेही प्रचंड मेहनत घेत आहेत या गोष्टीसाठी त्याच्यानंतर जर आता आपण जे व्यावसायिक संघ बघतोय 12 बॉल 31 ची गरज असताना मात्र या 7व्या षटकाची सुरुवात धमाकेदार षटकाराने बॉल जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार एनबी षटकार स्टोकता टाइमिंग बन गया नाम है खिलाड़ी का बल्लेबाज का प्रशांत वो शान का बैठने वाले हैं क्या जबरदस्त टाइमिंग के साथ गेंद को खेल दिया बॉडी लाइन के बाहर और मनीष थोड़ा प्रेशर रिलीज करने वाला ये छक्का था आप भी कहा शान बैठते हो चला जिंकण्यासाठी आता 11 बॉल्स मध्ये 25 धावांची गरज आहे बघा या ठिकाणी एक अधिकृत सूचना आम्ही जाहीर करतोय जर तुम्हाला इनफील्ड काय ऑब्जेक्शन असेल फक्त कॅप्टन बोलेल जर कॅप्टन व्यतिरिक्त कुठला खेळाडू जर बोलायला आला तर त्यांना दंडित केलं जाऊ शकते आणि तशी नियमावलीवर तुमची स्वाक्षरी देखील आम्ही घेतलेली आहे त्यामुळे थोडंसं नियम आहेत नियमांची अंमलबजावणी व्यवस्थित खूप चांगला स्ट्रोक आणि खरंच तो आत्मविश्वास पाहायला मिळाला बॉलला केले फोर्स काउकोना मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर हा षटकार आणि आता कुठेतरी पोचपावती मिळते फलंदाजांची की आम्ही सुद्धा या ठिकाणी अजून चढावडीमध्ये आहोत 11 बॉल्स 25 धावांची गरज एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट इफ यू अचीव अँड इफ यू गेन इट आता पाहूया या ठिकाणी तसे संघर्षमय प्रयत्न यापुढे सुद्धा पाहायला मिळत आहेत का बॉलला वेग बघा पण बॉलचा वेग भन्नाडसून चालत नाही तर बॉलची लाईन देखील अचूक असणं गरजेचं आहे बॉल लाईन भरकटतोय आणि बॉल जातोय यष्टिरक्षकाच्या दिशेनं वाईट बॉल एक धाव वाढेल धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच जवळपास 61 या आकड्यावर गति के ऊपर सवार होने की कोशिश टिप्पा बिल्कुल ऑफ फ्रेम के बाहर रखने का प्रयास किया गया था क्योंकि जब पैरों की तरफ गेंद थी तो बहुत अच्छा स्ट्रोक खेला गया था प्रशांत की तरफ से तो यहाँ थोड़ा सा शरीर से दूर रखने की कोशिश की लेकिन नियंत्रण नहीं है पहली गेंद पर छक्का दूसरी गेंद पर वाइड है थोड़ा मोमेंटम बल्लेबाज की तरफ जा रहा है बघा आता 8 मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे या दुसरा डाव संपवण्यासाठी आणि तुम्हाला माहिती आहे जर टाइमचं नियोजन व्यवस्थित झालं नाही तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 8व्या षटकामध्ये 38 रनच्या 8 रनवर लागेल आउटफील्डमध्ये फक्त 4च असतील आता मात्र एक एक धाव खूप महत्त्वाची दोन्ही संघांसाठी 6-61 ही अवस्था इन फ्रंट ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न गुडलेंदा बॉल पीच झाला स्लाइटली रोटेशन बॉल यष्टिरक्षकाच्या दिशेने वळाला सुद्धा आणि या स्ट्रोकला मात्र तो न्याय देताला आणि या चांगलं कमबॅक विजय खडकेचं और मनीष दोनों बल्लेबाज गुप्तगू कर रहे हैं यहाँ एक बार फिर राहुल सातव आए प्रशांत के पास साथ एक बार फिर इन्होंने बिल्कुल एक मंत्रणा की और अब जाकर क्या इन्होंने जो सलाह दी है उसका कुछ फायदा होगा ये नहीं देखने वाली बात अच्छी गेंदबाजी मैं समझ सकता हूँ गेंदबाज द्वारा 10 बॉल्स 24 धावांची गरज खूप चांगल्या पद्धतीने हा क्रिकेटचा सामना रंगतो जसा आम्ही उल्लेख केला होता की शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाईल आणि प्रेक्षकांना ती उत्खंठा मात्र पहिल्या बॉलपासून लागून राहिली होती खडके ओव्हर द विकेट हवेत आहे बॉल हवेत आहे बॉल क्षेत्ररक्षक कव्हरचा बॉल खाली येतोय सांगतोय हा माझा कॅच आहे पण मात्र त्याने ती कमिटमेंट पाळली नाही आणि जीवनदान मिळते प्रशांतला जो एक अग्रेसिव्ह बॅटर होता ही एक घोडचूक ठरेल का मनीष मैं देख रहा हूँ खास करके स्ट्राइक रेन की तरफ चले गए और राहुल सातव जो एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे हैं वो स्ट्राइक रेन की तरफ आए जीवनदार का फायदा यहाँ बिल्कुल बल्लेबाजी करने वाले टीम को मिलेगा कैच किसने छोड़ा है अनुराग ने जो एक सेफेस्ट खिलाड़ी है आसान कैच था और बिल्कुल इस वक्त आपने कैच छोड़ा या मैच छोड़ा बहुत इंपॉर्टेंट मैच है प्रेशर बिल्कुल दोनों तरफ बना हुआ है और मजा आ रहा है इस मुकाबले में एक के ऊपर एक फ्री कारण एक धाव सुद्धा मिळाले विकेट सुद्धा थोडीशी वाचवली गेलेली आहे आणि आता कुठेतरी एक सुटकेचा निश्वास नियाजी वॉरियर्स हा संघ टाकते
धावसंख्या झाली 6 गडी बाद 62 धावा. आता रिक्वायर्ड रन रेट आहे 15.33 चा. बघा वेळ शिल्लक आहे फक्त 6 मिनिटे हा दुसरा डाव पूर्ण करण्यासाठी. बॉलर तयार विजय खडके. ओव्हर द विकेट. ऑन साइडला पूल करायचा प्रयत्न. एलिव्हेशन मिळालं नाही. शतरक्षक येतोय मिड विकेट मधून पुढे. तोपर्यंत मिळते ती म्हणजेच फक्त एक धाव. बघा फोर्स ग्रुप प्रॉपर होता. आपण फोर्स देताना मात्र एलिव्हेशन जे मॅजिकल एलिव्हेशन हवं होतं ते विलिश मिळालं नाही. पण मात्र एक धाव मिळून स्ट्राईक रोटेशन होते. बघा या दोन फलंदाजांवर मात्र या डावाची मात्र भविष्य आहे. कारण हे दोन फलंदाज जे खूप चांगल्या अनुभवाने परिपूर्ण आहे. राहुल सातव थोडासा वेळ घेत आहेत पण मात्र तो वेळ देखील महत्वाचा आहे. शेवटच्या घटकेपर्यंत जर लढा द्यायचा असेल तर थोडीशी वाट पाहणं देखील गरजेचं आहे. नेहमी तुम्ही म्हणत असता की वाट लावण्यासाठी वाट पाहणं देखील तितकंच गरजेचं. क्रिकेटमध्ये 6 गडी बाद 63 धावा. पुन्हा एकदा विजय खडके बॉलिंग ट्रॅकवर तयार. बॉल फेकून झालेत 7व्या षटकातले 4. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हवेत आहे बॉल. लिडिंग एज बॉल शॉर्ट थर्ड मॅन एरियामध्ये. आता कुठली चूक होणार नाहीये. कॅच कॅरी केला जातो आणि परतावा लागेल फलंदाज प्रशांत मॅन इन फॉर्म बॅक टू डगआउट. जिस तरह से मुकाबला चल रहा है इंटरेस्टिंग बहुत रोचक मुकाबला. मैदान के अंदर 85 रनों की जरूरत है. 63 सात विकेट के नुकसान है. प्रशांत ऑन साइड पर खेलने की कोशिश खड़े खड़े खेलना चाहते थे. एक पुल शॉट खेलने का प्रयास किया बाहरी के अंदर लगा पर गेंद बिल्कुल सीधी चली गई. खास करके जो फ्लाइंग स्लीपर खिलाड़ी उनके गोदी में. अभी आपके पास बिल्कुल वो 4 मिनट का समय बचा हुआ है और यहाँ से वो 7वां ओवर प्रगति पर है और 7 गेंदों का खेल बहुत महत्वपूर्ण है. और 7 देने के लिए मैदान के अंदर राहुल सातव का रंजीत पठारे बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है. प्रेशर है और प्रेशर को झेलना आना चाहिए. 4:25 4:24 बघा वेळ हा वारंवार आम्ही तुम्हाला सांगत राहणार आहोत. त्यामध्ये समालोचक प्रशांत आदवडे यांचे ओघवते शब्दातील सुंदर समालोचन अगदी मनापासून सांगतो. इंटरनॅशनल सामन्याचा फील होतो. समीर काळे यांची कमेंट तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. प्रशांत आदवडे अनुभवाने परिपूर्ण. बॉलर तयार विजय खडके. शेवटचा बॉल असेल या 7व्या षटकातला. 63 धावा स्कोरशीटवर तुम्हाला पाहायला मिळते. हवेत आहे बॉल. स्ट्रोक चांगला आहे पण डिस्टन्स गाठलंय का पाहूया. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा जजमेंट घेताना थोडा कमी पडतोय. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना काही उणीवा पाहायला मिळालेल्या आहेत. मान्य करतो की तुमच्या डोळ्यावर सूर्यप्रकाश येतोय पण या गोष्टी मात्र तुमच्या सामन्याच्या हितासाठी नसतील. दरम्यान 7 षटकं संपलेले. धावसंख्या 65 झालेली आहे आणि जिंकण्यासाठी 6 बॉल्स 20 धावांची गरज. 6 बॉल 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. तर व्यावसायिक क्रिकेटमध्येच आपण तो विषय थोडासा राहिला होता. तर येस व्यवसाय क्रिकेटकडे NB ट्रॉफी तर खूप चांगलं पदार्पण करते यावर्षी. पण गेल्या 3 वर्षापासून तुमचा संघ भारतभर खेळतोय त्याबद्दल. तर मी जसं मागाशी सांगितलं की हे सगळं एका दिवसातलं कुठल्याही याला संघाला शक्य नाही आहे. जशी सुरुवात चांगली झाली. सुरुवात झाल्यानंतर सागरदादा असतील आमचे सागर शेठ बिंताडे. त्याच्यानंतर आता जो व्यावसायिक संघ जो मुंबईचे काही खेळाडू आहे पुण्यातील काही खेळाडू आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा राहुल वाल्मिके असतील आमचे मुंबईचे किंवा अहमदभाई असतील मुंबईचे. इथं ज्यावेळेस आम्ही पुण्यातल्या ज्या स्पर्धा खेळतो तिथं आमच्या NB ट्रॉफीच्या आयोजक कमिटीमध्ये सक्रिय सहभाग आणि मेन असणारे आमचे संदेश पार्टे सर असतील. या सगळ्यांची मेहनत आहे. या सगळ्यांच्या मेहनतीला निलेश दादांचे वेळोवेळी असणाऱ्या योग्य सूचना आणि एक खंबीर साथ याच्यामुळेच आज आम्ही लोकल लेवल असेल तालुका गट असेल किंवा पुणे जिल्हा मर्यादित असेल किंवा पूर्ण ओपन गटातील पूर्ण भारतभरच्या स्पर्धा असेल इथं निलेश बिंताडे संघ खेळतो आणि जिंकतोय. शेवटचं षटक. ड्राईव्ह केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधून पुढे येणार आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 धावांचा कॉल आहे. पोहोचेल का. तर त्या ठिकाणी फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला आहे. मिळत आहेत या 2 धावा आणि जिंकण्यासाठी 5 बॉल्स 18 धावांची गरज. 5 बॉल्स 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस. संकट के समय में हर छोटी चीज अब काउंट होने वाली है और आने वाली हर गेंद बिल्कुल इवेंट के बराबर हो जाएगी. क्या रोचक मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. खरंच रोमांचक हा सामना प्रेक्षकांच्या दिमतीला घेऊन आलेले आहेत नियाजी वॉरियर्स आणि श्रीतेज 11. बॉलर तयार बॉलिंग मार्कवर. ओव्हर द विकेट. आउटसाइड एज बॉल जाईल गली रिजन मध्ये. इनफील्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालंय. आता मात्र एकही चूक मात्र तुम्हाला या संघाच्या या सामन्यामधून बाहेर घेऊन जाऊ शकते. 4 बॉल 17. बिल्कुल आपने सही कहा कि गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बनना चाहिए. जिस तरह से मुकाबला चल रहा है और इसीलिए आने वाली एक गेंद जो है ना NB ट्रॉफी की बहुत बेस्ट गेंद. 3 लाख की गेंद होगी. इंटरेस्टिंग मैच है. रोचक मुकाबला. 4 गेंदें और 17 है तो खतरा भी है. किस टीम को खतरा है वो देखने वाली बात. 4 बॉल्स मध्ये आता 17 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार पंचांच्या डावीकडून.
फुल टॉस, हाउ डिड यू मिस दॅट अपॉर्च्युनिटी? वारंवार संधी मिळत नाही, बॉल जातो मिड विकेट झोन मध्ये, मिळते फक्त एक. ही संधी मात्र तुम्हाला वापरायला हवी होती, तीन बॉल्स मध्ये 16 ची गरज. जीवनात दोन गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात, एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण, अत्यंत महत्वाचा. म्हणजे पुलट चोटी इथं तुम्ही वाया घालवलाय, पण एक चांगली गोष्ट काय झाली बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, आता नियाजी वारीसाठी राहुल सातव स्ट्रायकरला गेलाय. तीन बॉल्समध्ये आता 16 धावांची गरज आहे, चांगला सामना प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय आणि खरं तर वातावरण देखील तितकंच चांगलं आहे. जणू काय वाटतंय की गवताची चादर मैदानावर पसरवलेली आहे, एक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेचा लुक होतो आणि त्यातल्या त्यात टेनिस क्रिकेट डॉट इनची टीम देखील चांगलं काम करते, जे घरबसल्या प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी. आणि हा पहिला सामना जो आजच्या दिवसातला, आजचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसातला हा पहिला सामना तितक्याच ताकदीचा पाहायला मिळतो. त्या ठिकाणी मात्र आता तीन बॉल्समध्ये विजयासाठी हवे आहेत 16 धावा, 3 balls 16 runs required to win. हा बॉल मात्र सोन्याच्या किमतीसारखा असणार आहे नियाजी वॉरियर्सच्या संघासाठी. आणि त्या बॉलला भिरकावलाय, लॉंग ऑफ सीमा रेषा पार, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील, अर्धा डझन षटकार. क्या जबरदस्त स्ट्रोक केला, टाइमिंग पड़ गया बल्ले के बीचों बीच. ना सूरत देखते हैं, ना मूरत देखते हैं, ये तो अपनी टीम की जरूरत देखते हैं. राहुल सातव के बल्ले से खूबसूरत छक्का, मैच ऑन है. मैदान के अंदर चल रहा है घमासान, टीवी रखे ऑन क्योंकि गेम इज ऑन. 2 गेंदे 10 और जब तक राहुल मैदान के अंदर है तब तक टाइगर जिंदा है. टाइगर जिंदा है और टाइगर खेल रहा है. 2 balls मध्ये 10 धावांची गरज आहे. हा बॉल सुद्धा पुन्हा एकदा मी म्हणेन की सोन्याच्या किमती सारखे नियाजी वॉरियर्स साठी, कमीत कमी 4 धावा तर आल्याच पाहिजे. 2 balls 10 धावांची गरज. राहुल सातव ऍट हिज बेस्ट, खूप चांगली बॅटिंग, बॉलिंग ट्रॅक बॉलर तयार. 2 balls 10 अनसाइडला, पॉवरफुल पुल, वंडरफुल, डिलाइटफुल, सक्सेसफुल, मॅक्सिमम एनबी ट्रॉफी सिक्सर. क्या जबरदस्त स्ट्रोक खेला गया बल्ले के बीचों बीच, टाइमिंग बढ़ गया. डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट. राहुल सातव का जलवा मैदान के अंदर बिल्कुल जारी है, वैसे कोशिश दोनों तरफ से जारी है. राहुल सातव इस वक्त सबके ऊपर भारी है. सुपर बैटिंग बाय राहुल सातव. 1 गेंद 4 वाला मैच है और कांटे की टक्कर मैदान के अंदर चल रही है. कांटे की टक्कर, तारेवरची कसरत या दोन्ही संघांसाठी असणार आहे, कारण आता एका बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. श्रीतेज 11 संघाने मात्र संघर्ष केला जरूर. दरम्यानच्या काळात आमचे प्रेरणा आणि धनकवडी भागातील कोणतंही कार्य असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल किंवा नेहमीच आपल्या मित्रमंडळींना एक आशास्थान राहिलेले स्वर्गीय गणेश शेठ भिंताडे यांचे चिरंजीव पृथ्वीराज भिंताडे यांचं मैदानावर आगमन होतं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने जणू हा एक लांबलचक षटकार मारून त्यांना सलामी दिली की काय असं वाटावं. राहुल राहुल पाणी चला जायगा ही जाहिरात मी खूप वर्षा अगोदर ऐकली होती, पण या ठिकाणी राहुल राहुल मॅच चला जायगा असंच कुठेतरी म्हणते श्रीतेज 11, कारण जबरदस्त बॅटिंग नियाजी वॉरियर्स कडून राहुल सातवजी पाहायला मिळाले. 1 ball 4 runs गरज, सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवण्यास हरकत नाहीये. 1 ball 4 runs रिक्वायर्ड टू विन. फुल टॉस बॉल आहे, ड्राईव्ह केलाय बॉलला क्षेत्रक्षक लॉंग ऑफला, बॉल कॅरी करतोय तो करेपर्यंत दुसरा धावायचा प्रयत्न मात्र कमी पडतोय, फक्त एकच मिळणार आहे. आणि अशा पद्धतीने सामना जिंकलाय श्रीतेज 11 या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक नियाजी वॉरियर्स, हार्ड लक. लेकिन आखिर तक अगर ये मुकाबला चला गया तो मेरे हिसाब से क्रिकेट की जीत हुई है. राहुल सातव एक तरफ लड़ते रहे, सरकार ने इस मुकाबले में डाली जान, जो आखिरी गेंद उनको परफेक्ट डालनी थी बहुत बढ़िया तरीके से, थोड़ा ऑफ स्टंप के बाहर लगा, एक बार वाइड यॉर्कर डालने के लिए चले गए और ड्राइव किया गया था लॉन्ग ऑफ क्षेत्र में. बहुत बेहतरीन खेल मैदान के अंदर. पहले मैच में एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट नियाजी वॉरियर्स और सीतेज 11 के बीच जो मुकाबला था, जिसमें सचिन तापकीर बहुत खुश. पहले मुकाबले में सीतेज वॉरियर्स ने, सीतेज 11 की टीम ने बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया है. तो ये मुकाबला जिसमें कि 85 का टारगेट था, 85 रनों की जरूरत थी, उसमें राहुल सातव ने 23 रन जरूर बनाए. लेकिन मुझे लग रहा है कि राहुल सातव बहुत लेट आए, क्योंकि प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर हर बार टीम का आगाज करते, लेकिन आज अगर 6th-7th नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आएंगे वो थोड़ी मुश्किल वाली बात रही है. महेंद्र शिंदे ने बनाए 25 रन दिए.